सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय का अजिंक्य सर? हो मॅम, हो येतोय. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरविंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण चालू आहे. तर आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरविंद सोसायटीतर्फे सौ प्रणाली वाघ आपल्या सर्वांचे हार्दिक असं स्वागत करते. आज उर्मिला शेळके मॅडम आपल्याला इयत्ता चौथीच्या प्रकल्प आधारित अध्ययनावर मार्गदर्शन करणार आहे. तर मी मॅडमना विनंती करते की आपण आपल्या सादरीकरणास कृपया सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद मॅडम. एससीईआरटी आणि अरविंद सोसायटी यांच्या मार्फत माननीय मनीषा यादव मॅडम यांच्या प्रमुख याच्या प्रमुखतेखाली आज आपण जे प्रशिक्षण घेणार आहोत त्या प्रशिक्षणासाठी मी आपल्या सर्वांचे खरोखर मनपूर्वक आभारी आहे की आपण एक संधी मला या ठिकाणी देऊ दिलेली आहे. तर प्रणाली मॅम, अजिंक्य सर, जय सर, आपल्या सर्वांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आजच्या या तासिकेमध्ये प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमानांचे प्रशिक्षण या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या सभोवतालच्या कीटकांचं निरीक्षण करण्याच्या अनुषंगाने एक प्रकल्प आपण विद्यार्थ्यांना देऊ करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीची रचना करायची आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांकडून काम करून घ्यायचं आहे किंबहुना हा प्रकल्प विद्यार्थी कशा पद्धतीने पूर्ण करतील याचं एक मेंटरिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण आजच्या या तासिकेमध्ये पाहणार आहोत. तर माझी प्रकल्प पुस्तिका या अंतर्गत आपला सर्वात महत्वाचा जो घटक आहे, या अगोदर आपण जो घटक बघितलेला होता तो होता वनस्पती आणि वनस्पतीच्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्प कशा पद्धतीने रुजवायचा आहे हे आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं. आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या सभोवतालचे कीटक कीटक हा सुद्धा आपल्या पृथ्वी तलावरचा एका प्राणी मात्रांमधला असलेला एक अतिशय महत्वपूर्ण असा घटक आहे. या कीटकांमुळे आपल्याला जितके फायदे आहेत तितके आपल्याला या कीटकांमुळे होणारे नुकसान सुद्धा आहे आणि या गोष्टीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना हा प्रोजेक्ट देऊ करायचा आहे. आपल्या आजूबाजूला असणारे जे कीटक आहेत या कीटकांमुळे पृथ्वी तलावाची समृद्धी कशी होते आणि काही कीटकांमुळे पृथ्वी तलाला उपद्रव कसा होतो याचं सुद्धा वर्गीकरण विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांची निरीक्षणात्मक शैली जी आहे ती वृद्धिंगत झाली पाहिजे म्हणून आपण विद्यार्थ्यांना हा प्रकल्प देऊ करणार आहोत. प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण आता पुढे बघूया की पर्यावरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना निरीक्षण करता यावं. निरीक्षण हा अतिशय महत्वाचा असा भाग आहे कारण कुठल्याही गोष्टीचं जर आपल्याला निरीक्षण करायचं असेल आणि त्यासाठी आपल्याला आहे ते त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करण्यासाठी प्रेरित करणे हा त्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणूनच हा विषय अरविंद सोसायटी आणि एससीईआरटी मार्फत आपल्या सर्व शिक्षकांसमोर आणला गेलेला आहे की जेणेकरून
प्रकल्पावर आधारित विविध प्रतिमानांचं जे प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं आहे, त्याचा मूळ मुद्दा हाच आहे की विद्यार्थ्यांची अंगी निरीक्षण क्षमता बांधली गेली पाहिजे. आणि त्यासाठी इयत्ता 4वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपल्याला हा विषय दिलेला आहे. मागच्या तासिकेमध्ये वनस्पती आणि या तासिकेमध्ये प्राणी मात्रांपैकी कीटक हा विषय आज आपण या ठिकाणी घेतो आहे. तर यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं असं आपण पाहणार आहोत की ज्या पद्धतीने पर्यावरणाविषयीची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये जर आपल्याला वृद्धिंगत करायची असेल, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला काहीतरी नवीन टार्गेट द्यावं लागणार आहे. नवीन विद्यार्थी त्यातून विद्यार्थ्यांना प्रकल्प करायचा आहे. मला माहित आहे रूम भेटत नाही. कीटकांचे जीवन चक्र म्हणजे आता याच्यामध्ये बघा फुलपाखराचं आपल्या 4थ्या वर्गाच्या तिसऱ्या 4थ्या वर्गाला हा भाग आहे. 4थ्या वर्गाला विशेषतः फुलपाखरू आणि रेशीम किडा यांचं कशा कशा पद्धतीने या जीवन पद्धती यांची बदलत असते किंवा शारीरिक रचना या कीटकांची कशा पद्धतीने बदलते याचा अभ्यास आपल्याला 4थीच्या परिसराभ्यासाच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर याचं सुद्धा आपल्याला इथे या ठिकाणी आपल्याला या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं की कीटकांचं जीवनचक्र कशा प्रकारचं असतं. यानंतर रेंगाळणारे आणि उडणारे कीटकांमधला फरक म्हणजे रेंगाळणारे कीटक कोणते, जमिनीत चालणारे कीटक कोणते आणि अशा कीटकांचं वर्गीकरण विद्यार्थ्यांना करता येणे. यानंतर माशांमुळे होणारे रोग म्हणजे आपल्याला माहित आहे काही कीटक असे आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला काही रोग होतात, काही पालनाचा जर एखादा प्रोजेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना नेऊ शकता किंवा इंटरनेटवर सुद्धा या अनुषंगाने बरीचशी माहिती उपलब्ध आहे की मधमाशा ज्या आहेत ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये यांचं महत्व किती आहे. केवळ मध खाण्यापुरतच मधमाशांचं महत्व नसून ज्या दिवशी या पृथ्वीतलावरती मधमाशीचं अस्तित्व नष्ट होईल तेव्हा या सृष्टीचा अंत होईल असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे मधमाशी ज्या पद्धतीने आपल्याला आपण कदाचित त्या गोष्टीवरती कधी विचार करत नाही परंतु ही सत्य परिस्थिती आहे आणि हे वैज्ञानिकांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की ज्या दिवशी या पृथ्वी तलावरून मधुमक्षिका जी आहे मधमाशी जी आहे हिचा अंत होईल तेव्हा या सृष्टीचा अंत जवळ असेल असं निश्चितपणे समजलं जातं असं वैज्ञानिकांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून मधमाशा हा केवळ मध खाण्यापुरता किंवा मध देण्यापुरता एवढाच विषय नसून मधमाशांचं या पृथ्वी तलावाचं अस्तित्व किती महत्वाचं आहे हे सुद्धा या प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. आणि मधमाशा ह्या आपल्या संपूर्ण मानव सृष्टीसाठी संपूर्ण सजीव सृष्टीसाठी संपूर्ण पृथ्वी तलासाठी अतिशय महत्वाचं काम करत असतात हे सुद्धा आपल्याला प्रयोगाच्या अनुषंगाने अजून समजून सांगता येईल. किंबहुना आपण आजपर्यंत जर या विषयापर्यंत मध्ये आपण जर म्हणजे बघितले नसेल किंवा वाचलेलं नसेल तर या प्रकल्पाच्या अनुषंगाने एक शिक्षक म्हणून आपण सुद्धा या अनुषंगाने माहिती गोळा करू शकतो. रेशीम बनवण्याची प्रक्रिया, रेशीम किडा हा अत्यंत महत्वाचा आहे. बऱ्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तुतीच्या झाडावर त्या पद्धतीने रेशीम किडा किंवा रेशीम बनवण्याचं एक जोडधंदा शेतकरी करत असतात. तुतीच्या झाडावर त्याचं वाढ ते करत असतात कशा पद्धतीने असंख्य ठिकाणी हा जो प्रोजेक्ट आहे तो सुरू आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन जर विद्यार्थ्यांना दाखवल्या तर निश्चितपणे कीटक कशा पद्धतीने माणसाला उपयोगी आहेत आणि काही कीटक कशा पद्धतीने माणसाला उपद्रवी आहेत तर या गोष्टी आपल्याला या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपणही समजून घेऊ आणि विद्यार्थीही समजून घेतील. बाकीच्या विषयाच्या अनुषंगाने आपण बघू शकता की इंग्रजी विषयाच्या अनुषंगाने डिस्क्राइबिंग वर्ड असतील, सेंटेन्स फॉर्मेशन असेल किंवा रिपोर्ट रायटिंग असेल, व्होकॅब्युलरी एनरिचमेंट असेल तर या गोष्टी सुद्धा या नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. मराठीसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वाक्यनिर्मिती जर विद्यार्थ्यांना माहिती गोळा करायची असेल तर विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारावे लागतील.
प्रश्न विचारायचे असतील तर विद्यार्थ्यांना त्यासाठी नवनवीन शब्द शोधावे लागतील, त्यांना ते माहित असतात, परंतु एका वाक्यामध्ये गोवण्याचं काम विद्यार्थी या निमित्ताने करणार आहेत, म्हणजेच काय तर प्रश्न निर्मितीचं जे कौशल्य आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून तयार होणार आहे. त्यांचा शब्द संग्रह वाढणार आहे, नवीन नवीन शब्द त्यांच्या संपत्ती त्यांचे शब्द मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. सॉरी सर, हॅलो, मॅडम आवाज ब्रेक होत होता तुमचा. आपल्या सभोवतालचे कीटक नावाचा आवाज प्रकल्प मॅडम तुम्हाला आवाज तुमच्या सभोवतालच्या परिसराबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि तेथे आढळणाऱ्या प्राण्यांची समज करेल. आवाज येत नाही आहे मॅडम. मॅडम आवाज नाही येत आहे. उर्मिला हॅलो मॅडम, आपली आवाज नाही येत आहे मॅडम. हॅलो, हा आता मॅडम, येतोय मॅडम. हो, आता येतोय मॅडम. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, कंटिन्यू करू मॅडम प्लीज. प्लीज मॅम कंटिन्यू. ओके, या उपक्रमाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सभोवतालचे कीटक नावाचा प्रकल्प तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या परिसराबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि तेथे आढळणाऱ्या प्राण्यांची समज विकसित करण्यास मदत करेल. या प्रकल्पातील उपक्रमांमुळे शैक्षणिक, शारीरिक आणि सामाजिक भावनिक वाढ होण्यास मदत होईल. हे तुम्हाला आत्मजागरूक होण्यास मदत करेल आणि तुम्हाला विविध प्रकारचे कीटक, त्यांचे शरीराचे अवयव आणि विविध वैशिष्ट्यांचे विश्लेषण करणाऱ्या तुमच्या क्षमतेवर आत्मविश्वास मिळवण्याची संधी देईल. हे तुम्हाला उडणारे किडे आणि न उडणारे किडे, चालणारे किडे यामधील फरकाचे मूल्यांकन करण्यास मदत करणार आहे. तर प्रकल्पादरम्यान तुम्हाला तुमचे कौशल्य विकसित करण्याच्या विविध, प्रत्येक उपक्रम तुमचे वय, शिकण्याची क्षमता आणि विकासाचे टप्पे लक्षात घेऊन डिझाईन आणि विकसित कशा पद्धतीने डिझाईनिंग आणि विकसित केले जातात हे तुम्हाला समजणार आहे. हा उपक्रम तुम्हाला आवश्यक जीवन कौशल्य विकसित करण्यात आणि आजूबाजूला आढळणाऱ्या विविध प्रकारच्या कीटकांबद्दल माहिती आणि विविध तथ्ये शोधण्याच्या क्रियेत गुंतवून 21व्या शतकातील कौशल्य आत्मसात करण्यात मदत करणार आहे. हा उपक्रम तुम्हाला विविध उपयुक्त आणि हानिकारक कीटकांबद्दल जाणून घेण्यास मदत करेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला मधमाशांपासून मध उत्पादनासाठी आणि रेशीम आणि मधमाशा पालन यांनी याविषयी बरेच काही नवीन नवीन माहिती तुम्हाला या प्रोजेक्टच्या अनुषंगाने मिळणार आहे. तेव्हा इथे सांगितलेलं आहे की हा प्रोजेक्ट आपल्याला विद्यार्थ्यांना कशासाठी द्यायचा आहे किंवा या उपक्रमाच्या मुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणते बदल घडणार आहेत, आवश्यक जीवन कौशल्यांची वृद्धी विद्यार्थ्यांमध्ये कशी होणार आहे आणि मधमाशांचं पालन करणे, रेशीम किडे या उपक्रमांना जर आपण कधी भेटी दिल्या तर आपल्याला त्याच्यामुळे हेही सुद्धा समजणार आहे की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी नवनवीन आपण शिकू शकतो. आता इथे विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. बघा, विचार करायला लावणारे प्रश्न. तुम्हाला कोणत्या प्रकारचे रेंगाळणारे प्राणी माहित आहे? आता रेंगाळणारे प्राणी म्हणजे आपण सरपटणारे प्राणी असतो असं म्हणूया. जमिनीलगत जे चालतात ते प्राणी कोणकोणते आहेत, त्यापैकी कोण कोठे राहतो, कोणते कीटक रेंगाळून चालू शकतात तसेच उडू शकतात, कोणते कीटक आपल्याला चावतात आणि का, मासे आपल्याला आजारी कसे पाडू शकतात, कोळी त्याचे जाळे का बनवते, असंख्य अशी नवनवीन प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर उपस्थित राहणार आहेत आणि या प्रश्नांची उकल करण्यासाठी विद्यार्थी हजारो प्रश्न तयार करू शकतो, अनेक प्रश्न विद्यार्थी विचारू शकतो. त्याच्या आजूबाजूला कोणकोणते कीटक असतात, आता कीटक जर म्हणतात तर आपल्या आजूबाजूला कोणकोणते कीटक असतील, गोगलगाय आहे, काजवा आहे, माशी, मधमाशी, ढेकूण, भुंगा, वाळवी, त्यानंतर रातकिडा, रात्रकिडा आहे, कोळी आहे, गांधीन वाशी आहे, सोनकिडा आहे, आपल्या आपण हे असंख्य जे कीटक आहे ते आपल्या आजूबाजूला आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला बरेच वेळेला जळू नावाचा जो प्राणी आहे कीटकांमध्ये त्याचा समावेश असतो. विंचू आहे, त्यानंतर नाकतोडा आहे, गोम आहे, फुलपाखरू, मच्छर, तरडा, पाल, अळी, कोचिट
अशी असंख्य प्रकारची कीटक या निसर्गामध्ये राहतात आणि या कीटकांविषयी विद्यार्थ्यांच्या अंगी जागरूकता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी आपण हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना देऊ करणार आहोत. तर विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे? आता यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अनेक विषयांची सांगड आपल्याला या ठिकाणी घालायची आहे. तर इथे त्या अनुषंगाने गणित, मराठी, परिसर अभ्यास आणि इंग्रजी या विषयासाठी आपल्याला पुढे काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या आपण या अनेक विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने विद्यार्थी कशा पद्धतीने या विषयाचा समन्वय बाकीच्या विषयाशी कसा सहसमन्वय संबंध प्रस्थापित करणार आहे हे आपण पुढे बघूया. नेक्स्ट स्लाइड. आता इथे आपल्याला शिकण्याचे जे उद्दिष्ट आहे आपण ठरवलेलं आहे की एखादा प्रोजेक्ट आपल्याला जर पूर्ण करावायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फलनिष्पत्ती हवी असते आणि ही फलनिष्पत्ती जर आपल्याला ठरवायची असेल तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही गोष्टीचं किंवा त्या प्रोजेक्टचे आपल्याला उद्दिष्ट अगदी स्पष्ट करावी लागतात किंवा उद्दिष्ट ठरवून त्या उद्दिष्टांप्रत आपल्याला चालावं लागतं, वाटचाल करावी लागते आणि तेव्हा आपल्याला फलनिष्पत्ती ही प्राप्त होते. तर या प्रकल्पाचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण बघूया. तुम्ही तुमच्या आजूबाजूला आढळणारे कीटक ओळखा. वेगवेगळ्या कीटकांच्या आश्रयस्थानांबद्दल जाणून घ्या ज्यामध्ये ते राहतात. आश्रयस्थान म्हणजे त्यांचा निवारा, कीटक ज्या ठिकाणी कुठे राहत असतील तो निवारा. सरपटणारे कीटक आणि उडणारे कीटक यांच्यात फरक करा. कीटकांच्या शरीराच्या अवयवांना नावे देऊन ओळखा आणि समजून घ्या. फुलपाखराच्या जीवनचक्राची सविस्तर माहिती मिळवा. विविध उपयुक्त आणि हानिकारक कीटकांची यादी करा. कोळी आणि इतर कीटकांमधील फरकांचे मूल्यांकन करा. कीटकांवरील कथा वाचा आणि समजून घ्या. कीटक आपल्यासाठी कसे उपयुक्त आणि हानिकारक आहेत ते शोधा. भौमितिक आकार वापरून आकृतीबंधाची सुंदर रचना तयार करा. एक सर्वेक्षण करून माशा आपल्याला आजारी कसे बनवू शकतात हे जाणून घ्या. अतिशय रंगीबेरंगी असं या ठिकाणी आपल्याला उद्दिष्ट या पेजवर दिलेली आहेत आणि आपण बघू शकता इथे काही कीटक आहेत, बेडूक आहे, त्यानंतर सोनकिडा आहे, मधमाशी आहे, मुंगी आहे, कॅटरपिलर वगैरे आपण या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीचे जे कीटक या ठिकाणी आहेत तर अशा आकर्षक पद्धतीची मांडणी करून आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रोजेक्ट आपण पोहोचवणार आहोत. या प्रोजेक्टचा तुमचा एवढा लक्षात आलं असतं की हा प्रोजेक्ट म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना कीटकांविषयी माहिती गोळा करणं एवढा त्याचा उद्देश नसून यामध्ये सर्वात महत्वाची जी माहिती आपण गोळा करणार आहोत ती ही असणार आहे की काही कीटक जे आहेत हे आपल्या मनुष्य जातीसाठी म्हणावं किंवा संपूर्ण पृथ्वीतलासाठी सजीव सृष्टीसाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि काही कीटक जे आहेत ते उपद्रवी कीटक आहे, उपद्रवी मूल्य आहे की ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर या कीटकांचा सुद्धा या सृष्टीला काही फायदा आहे का हे सुद्धा विद्यार्थी या माध्यमातून शोधणार आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. काय करायचं आहे विद्यार्थ्यांना जे KWL तक्त आहे आपल्या सभोवतालचे कीटक. आता या ठिकाणी विद्यार्थी काही नोंदी घेणार आहे किंवा त्यांना ज्या गोष्टींची माहिती आहे की हो मला हे माहित आहे. संबंध आपण विद्यार्थ्याला एखाद्या गोगलगायीबद्दल जर माहिती विचारली किंवा गोगलगाय हा जो कीटक आहे आता विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे तर त्या गोगलगाय त्याला माहित आहे, त्यांनी जी पाहिलेली आहे आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला शेतामध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण गोगलगायीला पाहत असतो. तर असे असंख्य कीटक जे आहे ते पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या दृष्टीत पडतात, आपल्याही दृष्टीत पडतात, विद्यार्थ्यांच्या दृष्टीत पडतात आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शक्यतो या सर्व कीटकांची अतिशय अपूर्वाई असते, त्यांना त्याची माहिती अगदी डिटेलमध्ये असते कारण त्या विषयावर घरामध्ये सगळ्यांचं बोलणं होत असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना या कीटकांबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. त्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी लिहिणार आहेत की मला हे माहित आहे. हा प्रोजेक्ट दिल्यानंतर आपण विद्यार्थी हे ठरवणार आहे की त्यांना हे जाणून घ्यायचं की काय जाणवतात, विद्यार्थ्यांना नवीन माहिती काय मिळवायची आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्णत्वास गेल्यानंतर विद्यार्थी इथे लिहिणार आहे की ते काय शिकले, म्हणजे काही नवीन माहिती त्यांना मिळाली, कशा पद्धतीने मिळाली, मी हे नवे शिकलो किंवा मी हे नवे शिकले. प्रकल्पाच्या शेवटी विद्यार्थी ही माहिती या ठिकाणी भरणार आहेत. हा आहे आपला KWL तक्ता. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना जे माहित आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान या ठिकाणी मला हे माहिती आहे या कॉलम मध्ये येणार आहे. मला हे जाणून घ्यायचंय हा प्रोजेक्ट राबवत असताना विद्यार्थी काय जाणून घेणार आहेत, त्यांची उत्सुकता काय आहे ते या ठिकाणी लिहिणार आहेत आणि मी नवे हे शिकलो किंवा शिकले प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर विद्यार्थी या ठिकाणी लिहिणार आहेत की ते काय शिकले किंवा त्यांना काय नवीन माहिती या प्रोजेक्ट राबवत असताना मिळाली. नेक्स्ट स्लाइड.
कीटकांचा या इथे बघा, इथे स्थान आपल्याला इथे दिलेलं आहे भाषा कौशल्यावरती बघायचे. नमस्कार, मी तुमची मैत्रीण ऑरो आहे. आज आपण आपल्या सभोवतालचे कीटक या विषयावर एक उपक्रम करणार आहोत. माझ्या भावाने मला एक तक्ता दिला आणि त्यातील कीटक ओळखण्यास सांगितले. मी त्या सर्वांना ओळखू शकले. आता मी ते तुमच्या सोबत मी ते तुमच्या सोबत तुम्ही त्यातील कीटक ओळखावे अशी माझी इच्छा आहे. आता बघा, खालील तक्त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे कीटक दिलेले आहेत. अगदी रंगीबेरंगी कीटक या ठिकाणी दिलेले आहेत. आता याच्यातला तुमचा आवडता रंग असलेला जो कीटक आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. जो तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता कीटक आवडतो तो आणि त्याला गोल करायचा आहे. आता इथे सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत की कीटक कोणकोणते आहेत. यामध्ये आता पहिलं चित्र दिलेलं आहे घुबड आहे, दुसऱ्या चित्रामध्ये मधमाशी आहे, तिसऱ्या चित्रामध्ये अस्वल आहे, नंतर सोन किडा आहे, त्यानंतर मांजर आहे, मुंगी आहे, बेडूक आहे, फुलपाखरू आहे आणि मच्छर आहे, डास. आता यापैकी आता कीटक कोणकोणते असतील हे विद्यार्थी ठरवणार आहेत. आता कीटकांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. यापैकी कीटक कोणकोणते आहेत तर मधमाशी, सोनकिडा, मुंगी, त्यानंतर बेडूक आणि काय म्हणजे त्याला फुलपाखरू आणि मच्छर, हे सगळे कीटक वर्गीय प्राणी आहेत. ह्या सगळ्या या सर्व प्राण्यांचा उल्लेख जो आहे हा कीटक वर्गामध्ये होतो. हे सगळे कीटक आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर यापैकी विद्यार्थी बघा, आवडता तिथे आवडता जो आहे आहे किडा आहे किंवा आवडता जो कीटक आहे किंवा त्याच्या रंगानुसारही तो आवडू शकतो, तर त्याला ते गोल करणार आहे. आता या ठिकाणी आपण भाषा कौशल्यामध्ये दुसरे एक ऑरो आपल्याला काय सांगते आहे. एके दिवशी मी मुंग्यांचा एक गट जमिनीवरून अन्न गोळा करताना पाहिला. ते असे करत 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 ते असे कसे करत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. मग मी आईला विचारले, आई, मुंग्या हात नसतानाही त्यांचे अन्न कसे गोळा करतात? तिने उत्तर दिले, आपल्याकडे शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, जसं की हात, पाय, पोट आणि डोकं, आणि आपण त्यांचा वेगवेगळ्या कामासाठी वापर करतो. त्याचप्रमाणे कीटकांनाही शरीराचे अवयव असतात. डोके, वक्षस्थळ, उदर, अँटेना, पंख आणि पाय हे कीटकांचे मुख्य भाग आहेत. मग तिने मला एका कीटकाच्या शरीराचे भाग दर्शविणारी एक नावे असलेली आकृती दिली जी मी तुमच्यासोबत सामायिक करत आहे. त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुमच्या निरीक्षणाच्या आधारे इतर दोन दिलेल्या कीटकांच्या शरीराच्या अवयवांना नावे द्या, तसेच दिलेल्या जागेत त्या कीटकांची नावे लिहा. आता इथे आपल्या घरामध्ये जी हाऊस फ्लाय आपण ज्याला म्हणतो, जी माशी आपल्या घरामध्ये असते किंवा आपण जिला पाहतो शक्यतो प्रत्येकाने माशी बघितलेली असते, कीटकामध्ये त्याचा समावेश होतो, तर याच्या शरीराचे भाग बघू शकता आपण. आता ही जी माशी आहे, तीन पायांची जोडी, पंख, पोट, वक्षस्थळ, डोके, अँटिना, किड्याची जी मिशी आहे ती, हे या माशीच्या शरीराचे महत्वाचे भाग आहे. यानंतर कीटकाचे नाव, हा कीटक काय आहे? आपल्यापैकी याला बरेच जण आपण याला नाकतोडे म्हणून संबोधतो, है ना? तर याच्या कीटकाचे जे आता हे भाग आहेत याला आपल्याला काय करायचं आहे, या कीटकाचं नाव आपल्याला शोधायचं आहे. कीटकाचं नाव काय आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे आणि त्याचा इथे आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. याचा आधार आपल्याला वरच्या माशीला ज्या पद्धतीने आपण नावं दिलेली आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे आणि नंतर ती नावं आपण इथे देणार आहोत. नंतर या इथे जर आपल्याला इथे इथे एक कीटक दिलेला आहे, बघून घ्या तुम्ही. या कीटकाला मुंगा असं म्हणतात. तर हा कॅटरपिलर आहे हा. तर याला या कीटकाच्या सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने आपण याला नावं देणार आहोत, याच्या अवयवाची नावं आपल्याला, हा इथे अँटिना दिसतो आहे, त्याचे नंतर हे पंख आहेत. तर या पद्धतीने वरती पोट आहे, त्यानंतर खालचा त्याचा भाग जे आहे ते शेपूट, त्याला कशा पद्धतीने आपल्याला नाव द्यायचं हे आपण ठरवणार आहोत. अर्थात याची माहिती जर आपल्याला नसेल किंवा जर आपण आपल्या शिक्षकांची मदत विद्यार्थी निश्चितपणे घेणारच आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला या कीटकांना नावं द्यायची आहे. आता कुतूहल म्हणून आहे की कीटकांचे आकाशक, आकाशक म्हणजे आपण जे अँटिना म्हटलेलं आहे ना, आकाशक त्याला म्हटलेलं आहे, संवेदनशील असतात. काही प्रजातींमध्ये आकाशक मध्ये अनेक विभाग असतात. वेगवेगळ्या कीटकांमध्ये आकाशकचे वेगवेगळे प्रकार असतात. ही महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
की कीटकांच्या अंगी असलेली संवेदनशीलता ही त्यांच्या आकाशात म्हणजे जे त्यांचे अँटीने असतात त्याच्यामधून ती कीटकांना मिळते. एखाद्या धोक्याची सूचना असेल किंवा कुठे त्यांना एखादं खाण्यासाठी म्हणून त्यांना एखादा पदार्थ मिळतो आहे का, तर त्या अनुषंगाने तिची संवेदन आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आकाशे करत असतात. कोडी सोडविण्याच्या तर कोणाच्या पायांमधील तीन जोड्या आणि शरीर तीन भागात विभागले आहे ते बघू शकता तुम्ही. वरची जी माशी आहे या माशीचं जे शरीर आहे हे तीन पायांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विभागलं गेलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे माशी. वरील आनंददायक आणि शिकण्याच्या परिणाम केंद्रित उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे चिकित्सक विचार करण्यात कौशल्य विकसित करण्यास मदत करणारे आहे. जेव्हा ते कीटकांच्या शरीराच्या अवयवांचे निरीक्षण करतात आणि नावे लिहितात जेव्हा त्यांना कीटकांच्या शरीरांच्या अवयवांबद्दल माहिती मिळते तेव्हा त्यांच्याबद्दल संयम आणि सहानुभूतीचे मूल्य देखील त्यांच्यात विकसित होत असतात. आता ही मूल्य विकसित करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला काही बदल घडवून आणणं आवश्यक आहे आणि या मूल्या रुजविण्यासाठी आपल्याला आपल्या उद्दिष्टांमध्ये सुद्धा यांचा आपल्याला समावेश करावा लागेल. की ही जी उद्दिष्ट आहे संयम आणि सहानुभूतीच्या कीटकांप्रती प्राण्यांप्रती जी सहानुभूती आहे जी संवेदनशीलता आहे जी भूतदया आहे ती विद्यार्थ्यांच्या अंगी बांधली जावी म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांचा हा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी देऊ करणार आहोत. यानंतर नेक्स्ट स्लाइड वरती आहे 21व्या शतकासाठी कौशल्य. इथे एक माहिती दिलेली आहे आपण बघू थोडस तिकडे लक्ष देऊया. एके दिवशी माझी आई घराची साफसफाई करत असताना अचानक एका बिळातून अनेक मुंग्या बाहेर येऊ लागली. जेव्हा मी माझ्या आईला ते सांगितले तेव्हा तिने मला समजावले की चुकून तिने त्यांच्या निवाऱ्याला अडथळा आणला असावा आणि म्हणून ते बाहेर पडले असावे. तिने स्पष्ट केले की आमच्याप्रमाणे प्राणी आणि कीटकांना जगण्यासाठी निवारा आवश्यक आहे आणि कीटकांच्या आश्रयस्थानांना विशिष्ट नावे आहेत. त्यानंतर तिने मला काही कीटकांची आणि त्यांच्या निवाऱ्याची छायाचित्रे दाखवली आणि त्यांची जुळवाजुळव करण्यास सांगितले. मी त्या सर्वांना बरोबर जुळवू शकले. मी तुम्हाला एक समान प्रतिमा दाखवू इच्छिते. आता त्यांची योग्य जुळणी करण्याची तुमची वेळ आहे. खालील चित्रांमधील कीटक ओळखा आणि दिलेल्या जागेत त्यांची नावे लिहा. परिशिष्ट एक मधून योग्य निवारा चिकटपट्टी निवडा आणि त्यांना कीटकांसमोर चिटकवा. तुम्ही ते काढू देखील चित्रही काढू शकता. आता इथे आपल्याला बघायचं आहे की हा सोनकिडा आहे. आता सोनकिडाचा निवारा कुठला म्हणजे हा सोनकिडा कुठे सापडतो तर मी हा सोनकिडा जिथे बघितलेला आहे हा सोनकिडा आपल्याला बरेचदा शेतांमध्ये सापडतो. म्हणजे काळ्या मातीचं जे ढेकूळ असतं त्या ढेकळाच्या खाली मी बरेचदा हा किडा बघितलेला आहे. त्यानंतर मधमाशी आपल्याला माहित आहे मधमाशी ही मधमाशीच्या पोळ्यांमध्ये राहते. त्या मुंगी आपल्याला माहित आहे वारू वगैरे राहते. हा जो नाकतोडा आहे हा नाकतोडा झाडांवरती हिरव्या झाडांवरती नाकतोडा राहतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या कीटकांनी आणि त्यांना सामाजिक कीटक म्हणतात. उदाहरणार्थ मुंग्या मधमाशा वाळवी इत्यादी. हे जे कीटक आहेत ते एकटे एकटे न राहता हे ग्रुप करून राहतात आणि या ग्रुप म्हणजे गट करून राहतात. या त्यांचं उदाहरण दिलेलं आहे मुंग्या मधमाशा आणि वाळवी. हा आनंददायक उपक्रम विद्यार्थ्यांना दिलेल्या कीटकांसाठी योग्यता निवडताना त्यांचे चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यात मदत करेल. जेव्हा ते वेगवेगळ्या कीटकांच्या आश्रयस्थानांच्या महत्वाबद्दल संवेदनशील होतील तेव्हा ते त्यांच्या पर्यावरण विषयक जागरूकतेची मूल्ये देखील बिंबवतील. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच या माध्यमातून पर्यावरणाविषयी जागरूकता की आपल्या पर्यावरणामध्ये कितीतरी पद्धतींची वैविध्यता आहे. केवळ वनस्पतींच्या बाबतीतच नव्हे मनुष्यांच्या बाबतीतच नव्हे प्राण्यांच्या बाबतीतच नव्हे तर कीटकांच्या बाबतीत सुद्धा आपल्या पर्यावरणामध्ये कितीतरी प्रकारची वैविध्यता आहे आणि ही वैविध्यताच आपल्या सृष्टीतलाला सुंदर बनवते आपल्या पूर्ण पृथ्वीला सुंदर बनवते. ही जी पर्यावरणाविषयीच्या सुंदरतेची जी जाणीव आहे ती जाणीव विद्यार्थ्यांमध्ये तयार होणार आहे. या पृथ्वीतलावरचा प्रत्येक सजीव हा या सृष्टीसाठी अत्यंत महत्वाचा आहे
त्यापैकी एकही नसेल तर या सृष्टीचा समतोल राहणार नाही, सृष्टीचा समतोल बिघडेल. या गोष्टीकडे आपल्याला विद्यार्थ्यांचं विशेष करून लक्ष केंद्रित करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. केवळ फक्त कीटक आपण जरी म्हणत असलो तरी या कीटकांचं सुद्धा आपल्या सृष्टीसाठी किती महत्वाचं, त्यांचं अस्तित्व आपल्या सृष्टीसाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला या प्रोजेक्टच्या माध्यमातून समजणार आहे. कल्पक कोपरा. एके दिवशी संध्याकाळी माझी आई आणि मी फिरायला उद्यानात गेलो. तिथे मला एक कीटक दिसला जो मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. मी आईला विचारले की हा कोणता कीटक आहे. तिने उत्तर दिले की ते सुरवंट आहे आणि ते मोठे झाल्यावर फुलपाखरामध्ये त्याचा बदल होणार आहे. तिने मला असेही सांगितले की जेव्हा ते प्रौढ होतात तेव्हा ते पूर्णपणे भिन्न दिसतात आणि कीटकांचे जीवनचक्र विविध प्रकारचे असतात. काही कीटकांचे 4 टप्प्यांचे जीवनचक्र असते ज्यामध्ये पुढील चरणांचा समावेश होतो. अंडी, अळी, कोष आणि प्रौढ. जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा मला फुलपाखराच्या जीवनचक्राबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती. मी इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली आणि फुलपाखराच्या जीवनचक्राची रचना कशी बनवायची याचा व्हिडिओ मला सापडला. मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत, तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवणार आहे आणि तुम्ही अशीच रचना बनवा अशी माझी इच्छा आहे. आता फुलपाखराच्या जीवनचक्रावर रचना बनवण्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते आपण बघूया. आता इथं फुलपाखराचं जे जीवनचक्र आहे की ज्याच्यामध्ये अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या सगळ्या अवस्थांकडे हा फुलपाखराच्या जीवनचक्राचा प्रवास सुरू असतो. म्हणजे सुरवंट, तोंड, अंडी या आणि फुलपाखर या सगळ्या त्याच्या जीवनचक्राच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. या स्टेजेस पार करून त्याचं फुलपाखर कशा पद्धतीने होतं याची आपल्याला इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये तपशीलवार मांडणी याची केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांकडून एक साहित्य बनवून घ्यायचं आहे. ते साहित्य बनवण्यासाठी छापील पत्रके, कात्री आणि कोण तसं साहित्य लागणार आहे आणि तुम्हाला काही स्टेजेस दिलेले आहेत, पायऱ्या दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपल्याला ह्या फुलपाखराच्या जीवनचक्राची रचना बनवायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणतं साहित्य आहे ते तुम्ही बघू शकता. कागद आहे, झाडाची फांदी त्यावर छापलेली आहे, त्याच्या आकाराचे झाडाच्या आकाराचे चित्र कापलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते पायरी 4 मध्ये दाखवल्याप्रमाणे दुमडायचं आहे. बाकी सर्व 3 कागदांसाठी आपण बघू शकता काय आहे. इतर 3 पत्रकांसाठी आपल्याला परिशिष्ट 2 बघायचं आहे. तुम्हाला पायरी 5 मध्ये दाखवल्याप्रमाणे आउटपुट मिळेल. आता इथे बघून घ्या त्या पायऱ्या कशा पद्धतीने दिलेल्या आहेत, आपण सगळ्यांचं निरीक्षण करायचं आहे. आता त्यापैकी 2 आकार घेऊन गोल वापरून आपल्याला पायरी क्रमांक 7 मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला एकत्र चिपकवायचं आहे. म्हणजे एक गोल आहे आणि त्याचे 4 भाग झालेले आहेत की ज्या 4 भागांवरती आपण फुलपाखराचं जीवनचक्र रेखाटणार आहोत. एका भागामध्ये असणार आहे अंडी, अळी, कोष आणि प्रौढ. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फुलपाखराच्या जीवन पायऱ्या आपल्याला तिथे सांगायच्या आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड मॅम. आता दुसरा कागद घेऊन त्याच्यावर फुलपाखराचे जीवनचक्र पायरी क्रमांक 9 मध्ये बघा त्या पद्धतीने छापलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ते दाखवायचं आहे. पायरी 10 मध्ये दर्शविल्याप्रमाणे पत्रकावर छापलेले सर्व घटक कापा. त्यानंतर तुम्हाला पायरी 8 मध्ये मिळालेल्या संरचनेच्या 4ही बाजूंवर हे सर्व घटक त्यांच्या नावासोबत एक एक करून आपल्याला चिपकवायचे आहे. आपण अशा प्रकारे ते चिपकवल्याची खात्री करा की फुलपाखराचे जीवनचक्र आपल्याला दिसेल. घटक योग्य क्रमाने चिपकवण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांची, आता तुम्ही विद्यार्थी इयत्ता 6वीतील आहेत त्यामुळे त्यांना या कामासाठी त्यांच्या कुटुंबियांची निश्चितपणे मदत लागणार आहे. आणि तुमचे फुलपाखरू जीवनचक्र आता अशा पद्धतीने तयार झालेले आहे. बघा आता विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून आपण हे करून घेणार आहोत. तर या सगळ्या प्रकारासाठी विद्यार्थ्यांना आपली मदत लागेल तर आपण निश्चितपणे मदत करूया. पण या सगळ्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांचं हे लक्षात येईल की फुलपाखराची जी जीवन पायरी आहे हे फुलपाखरू म्हणजे डिरेक्ट फुलपाखरू नाही तर त्याला वेगवेगळ्या त्याच्या जीवनचक्राच्या पायऱ्यांमधून त्याला जावं लागतं आणि सरते शेवटी मग प्रौढ मध्ये आल्यानंतर फुलपाखरू तयार होत. आता तुम्हाला माहिती आहे का फुलपाखराचे आयुष्य फक्त 3 ते 4 आठवड्यांचे असते. तथापि फुलपाखराचे संपूर्ण जीवनचक्र 2 ते 8 महिन्यांच्या दरम्यान असू शकते. आता बघा नवीन माहिती आहे विद्यार्थ्यांना. पण जसं आपल्या माणूस मनुष्याचं जीवन आपण 100 वर्षांपर्यंत सांगतो, 80 वर्षांपर्यंत सांगतो, तसंच फुलपाखराचं आयुष्यमान किती आहे, तर आयुष्यकाल किती आहे, तर फुलपाखराचं आयुष्य 3 ते 4 आठवड्यांचं असतं. काही काही प्रजातींमध्ये ते 2 ते 8 महिन्यांपर्यंतच देखील असू शकतं.
फुलपाखराच्या जीवनचक्राची रचना बनवताना वरील हस्त अभ्यास आधारित उपक्रम विद्यार्थ्यांना सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण कौशल्य विकसित करण्यास मदत करेल. फुलपाखराच्या जीवनचक्राची रचना तयार करत असताना त्यांच्या जीवनक्रमाबद्दल जाणून घेताना करुणा आणि चिकाटीची मूल्य सुद्धा या ठिकाणी विकसित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी आपल्याला 21व्या शतकातील जीवन कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला या गोष्टी निश्चितपणे मदत होणार आहे. नेक्स्ट स्लाइड मॅडम. आपल्याकडे जायचं आहे. या इथे आता इंग्रजी भाषेच्या अनुषंगाने आपल्याला महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. When my mother was telling me about caterpillar, she said it was a baby butterfly. I asked her how it could be called an insect if it could not even fly. Then she told me that there are many insects that can fly like birds. The majority of insects have wings in their adult stage and they fly around by using them. Other insects do not have wings, but they crawl to find their food and shelter. I would like to know more about them. That is why I have brought an interesting activity for you. आता एक ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी इथे आणलेली आहे की आपल्याला या ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला काही एक इथे तुम्हाला काही रेक्टॅंगल दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही शब्द नवीन शब्द दिलेले आहेत की ज्यांच्या मधून तुम्हाला काय शोधायचंय हे त्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे. रीड द नेम्स ऑफ द इन्सेक्ट गिवन बिलो अँड राईट देअर नेम्स बाय चूजिंग द करेक्ट जार फॉर देम. आधी जे दोन प्रकारचे जार तुम्हाला दिलेले आहेत, दोन बरण्या दिलेल्या आहेत आणि या दोन बरण्यांमध्ये इन्सेक्ट दॅट फ्लाय इन्सेक्ट दॅट क्रॉल होऊ शकतात त्यांची नावं आपल्याला एका बरणीमध्ये टाकायची आहे आणि ते सरपटत चालतात त्यांची नावं आपल्याला एका बरणीमध्ये टाकायची आहे. आता अँट काय करते, अँट हा माहिती आपल्याला ही जमिनीवर रेंगाळत चालते त्याच्यामुळे ही येणार आहे स्क्रॉल मध्ये. त्यानंतर ड्रॅगन फ्लाय, ड्रॅगन फ्लाय हा उडणार आहे. बेड बग, वॉस, कॅटरपिलर, फ्लाय, क्रिकेट, स्पायडर, बी, बटरफ्लाय, लेडी बग, कॉक्रोच, अर्थवर्म, मॉस्किटो आणि सिल्कवर्म. आता यांची नावं आपल्याला मराठीमध्ये माहित असणं आवश्यक आहे आणि त्यांची नावं मराठीमध्ये आपल्याला माहित असल्यानंतर आपण त्यांना ठरवू शकतो की उडणारे कोणते आणि जमिनीवर रेंगाळत चालणारे किंवा सरपटत चालणारे कोणते. तर हे आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत आणि विद्यार्थ्यांकडून ही कृती आपण करून घेणार आहोत आणि नंतर विद्यार्थी त्यांचं वर्गीकरण करणार आहेत उडू शकणारे कीटक आणि जमिनीवर रेंगाळत चालणारे कीटक यांच्यामध्ये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पर्यावरण आधारित उपक्रम. एके दिवशी मी माझ्या मित्रांसोबत मैदानात खेळत होते. अचानक माझ्या पायाला खाज सुटली, काही वेळाने दुखायला लागली, वेदना सहन न झाल्याने घरी परतले आणि आईला याची माहिती दिली. ती म्हणाली, तुला कुठल्या तरी कीटक चावलेला आहे. मी म्हंटल, ही कीटक किती वाईट आहे. मग ती म्हणाली, सगळेच कीटक हानिकारक नसतात, त्यातील काही आपल्यासाठी उपयुक्त असतात. आईचं हे विधान ऐकून, आईचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित हो आश्चर्यचकित झाले. मी तिला विचारलं की कीटक आपल्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकतात. आता मी तुम्हाला ते कसे उपयुक्त ठरू शकतात हे शोधून काढून तुम्हाला सांगू इच्छिते. खालील तक्त्यामध्ये हानिकारक आणि उपयुक्त कीटकांची यादी शोधा आणि तयार करा. तसेच ते आपल्यासाठी हानिकारक व उपयुक्त का आहेत ते नमूद करा. कीटक हानिकारक व उपयुक्त, कीटकाचं नाव, आपण त्यांना कुठे शोधू शकता, तुम्हाला काय वाटतं की ते काय खात असतील, ते हानिकारक उपयुक्त आहेत का याची कारण द्या. आता यामध्ये आपण विविध प्रकारचे कीटक आपण सांगू शकतो की ज्यामध्ये आता आपल्याला नेहमी घरामध्ये सापडणारा जो कीटक आहे, समजा आपण जर आता इथे कीटक घेतला कोळी, कोळी म्हणजे काय तर स्पायडर ना, आपण त्याला स्पायडर म्हणू, कोळी म्हणजे स्पायडर. जे आपल्या घरामध्ये कातीन असतं त्याला दुसरं पण एक नाव आहे की त्याला कातीन असं म्हणतात. घरामध्ये जर त्या घरामध्ये जर कधी कोणी राहत नसेल किंवा एखाद्या घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये जर दुर्लक्षित कोपरा असेल तर त्यामध्ये लगेचच बघा तुम्ही 8-15 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक कातीन किंवा एक कोळी येतो आणि तिथे स्वतःचं जाळं घेतो आणि त्या जाळ्यामध्ये तो राहतो आणि त्या जाळ्याच्या जवळपास येणाऱ्या कुठल्याही छोट्या मोठ्या कीटकाला तो पकडतो आणि जाळ्यामध्ये ठेवून त्याचं ते अन्न म्हणून त्याचा तो वापर करतो. तर हा कीटक आपल्याला उपयुक्त आहे का. सगळ्या बाजूंनी जर विचार केला तर कातीन हा जो कीटक आहे आपल्याला जरी वाटत असेल की हा उपयुक्त नाही, परंतु
आपल्या आजूबाजूला असलेले असंख्य जे कीटक आपल्याला उपद्रवी असतात, समजा मच्छर हा कीटक आहे, तर मच्छर ह्या कीटकाचा नायनाट करण्यासाठी कोळी काय करतो, आपल्या घरामध्ये असलेले जे मच्छर आहे ते जमा करतो आणि त्याच्या जाळ्यामध्ये ते घेऊन जातो. अर्थात ते आपल्याला घरासाठी दिसण्यासाठी वगैरे आपल्याला ते योग्य वाटत नाही, परंतु तरी सुद्धा पृथ्वीच्या समतोलामध्ये जे आहे हा जो कोळी नावाचा कीटक आहे हा पृथ्वीच्या समतोलाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो उपयोगी कीटक आहे, परंतु आपण माणूस म्हणून जर विचार केला तर आपल्याला तो उपयोगी वाटत नाही. अशा पद्धतीचे अनेक कीटक आपण या ठिकाणी सांगू शकता. जसं की झुरळ आहे, कुठल्याच अनुषंगाने झुरळ हा कीटक उपयोगी नाही, त्याच्यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते घरामध्ये. घरातील खाद्यपदार्थांमध्ये जेव्हा ते एंट्री करतात, जेव्हा खाद्यपदार्थाला ते खाद्यपदार्थांमध्ये आपण जर त्यांना पाहतो तर आपल्याला फेकून दिल्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून झुरळ हा जो कीटक आहे, झुरळ हा कीटक कुठल्याही पद्धतीने आपल्याला उपयोगी नाही आणि ते घरातच सापडतात. तर अशा पद्धतीने आपण यांची वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. जसं की गोम आहे, सेंटीपीड आपण ज्याला म्हणतो, ही गोम जी आहे ती जर चावली तर त्या ठिकाणी असंख्य वेदना होतात, त्रासदायक आपल्याला तो कीटक आहे, त्यामुळे तोही आपल्याला कुठल्याही दृष्टिकोनातून उपयोगी नाही. पान असेल किंवा आपण बघू शकतो वेगवेगळ्या जनावरांच्या अंगावरती असलेले बुचीड असतील, तर असे असंख्य जे कीटक आहे ते आपल्याला उपयोगी नाही. परंतु जर आपण आता विचार केला की मधमाशी हा जो कीटक आहे हा सर्वतोपरी संपूर्ण सृष्टीसाठी अतिशय महत्वाचा असा हा कीटक आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला परिसरामध्ये दिसतात, विविधता आपल्याला परिसरामध्ये दिसून येते. तर त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कीटकांचं नाव गोळा करायचे आहे, त्यांना आपण कुठे पाहता, ते काय खात असतील आणि ते हानिकारक आहे की उपयुक्त आहे त्या कारणासह इथे विद्यार्थ्यांना लिहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, स्वर्डे आणि गिरगिट रेंगाळून चालू शकतात, परंतु ते कीटक नाही, खरं तर ते कीटकांना खातात. ते खरे तर पतंग आणि माशासारखे कीटक खाऊन आपली घरे स्वच्छ करतात. तसेच आपण आपले अन्न त्यांच्यापासून सुरक्षित ठेवले पाहिजे, कारण त्यांच्या शरीरात हानिकारक सूक्ष्मजीव असतात. निश्चितपणे सरडे असतील किंवा आपल्या घरामध्ये रेंगाळणारी पाल असेल किंवा गिरगिट असतील, हे सगळेजण ह्या ते कीटकांना खातात. त्याच्यामुळे ते आपल्याला मदत करणारे निश्चित आहेत, परंतु त्यांच्या शरीरामध्ये काही विषारी पदार्थ असतात की ज्याच्या त्यांच्यापासून आपल्याला अन्न हे सुरक्षित ठेवावं लागतं. वरील चौकशी आधारित उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्येष्ठांना कीटकांच्या किंवा वैशिष्ट्यांबद्दल विचारतात. आता चौकशी करायची आहे, प्रश्न विचारायचे आहेत, म्हणून विद्यार्थी काय करणार आहे की कीटकांची नावे गोळा करणार आहेत, त्यात कीटक कुठे सापडतो हे सुद्धा विद्यार्थी शोधणार आहेत, कीटक काय खातात, त्यांचा निवारा कुठला आहे, किंवा ते आपल्यासाठी उपयोगी आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी शोधणार आहेत. आणि हे शोधत असताना त्यांना प्रश्न तयार करावे लागणार आहेत, म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी भाषण संवर्धन कौशल्याची वृद्धी या ठिकाणी होणार आहे. त्या त्या कीटकाचं नाव घेऊन ते त्यांच्या घरातील ज्येष्ठांना मोठ्या मंडळींना प्रश्न विचारणार आहेत, तेव्हा त्यांचे संवाद सहकार्य आणि चिकित्सात्मक विचार करण्याची कौशल्य विकसित करण्यास मदत होणारी आहे. जेव्हा ते त्यांच्या ज्येष्ठांना कीटकांबद्दल चौकशी करणार आहेत तेव्हा त्यांच्या अंगी सभ्यतेची मूल्य सुद्धा या माध्यमातून रुजणारी आहेत. अनेक गोष्टी या प्रोजेक्टच्या माध्यमातून घडणार आहेत. तर सभ्यता म्हणजेच मोठ्यांना प्रश्न विचारत असताना कुठकुठल्या गोष्टी आपण एटिकेट जे म्हणतो ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाळावी लागणार आहेत आणि ते त्याचा पुरेपूर वापर करणार आहेत. क्रिएटिव्ह कॉर्नर, इथे कल्पकतेचा कोपरा आहे. दिवाळी वॉज डाऊन द फर्नर अँड ऑल माय फॅमिली मेंबर्स दे बिझी क्लिनिंग द हाऊस. माय फादर अँड आय टूक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लिनिंग द स्टोर रूम. वेन वी ओपन द स्टोर रूम वी सॉ सम नेम लाइक स्ट्रक्चर्स ऑन द वॉल्स ऑफ द स्टोर रूम. व्हाट आर दीज? आय इन्क्वायर्ड माय फादर. ही एक्सप्लेन दॅट दोज देअर हाऊसेस ऑफ स्पायडर्स विच विल कॉल स्पायडर वेब. It raised my curiosity to learn more about how they were made. Then he told me to read a poem about spiders so that I could learn more about them. I'm going to share that poem with you so you can read it as well. आता इथे या ऑरो जी आहे ते दिवाळीच्या स्वच्छता तिच्या घरामध्ये करणं सुरू झालेली होती आणि सगळे तिच्या घराचे जे सदस्य आहेत दिवाळीच्या सफाईसाठी लागलेले होते. मग एका स्टोअर रूमची स्वच्छता करण्याची जबाबदारी त्या दोघांवर तिच्या वरांच्या वडिलांवरती आल्यानंतर तिने जेव्हा ती रूम उघडली तेव्हा त्या रूममध्ये तिला काठी म्हणजे कोळीचे कोळी या तयार केलेली जाळं तिला त्या ठिकाणी दिसतं आणि तिने तिला इन्थ्युझियास्टिकली तिने अतिशय उत्सुकतेने तिने तिच्या वडिलांना याबद्दलचे प्रश्न विचारले. तिच्या वडिलांनी तिला ही एक इंग्रजीमध्ये कविता वाचायला दिली आणि तीच कविता तिने आता आपल्यासोबत शेअर केलेली आहे. रीड द पोएम गिवन बिलो अँड आन्सर द क्वेस्ट
क्वेश्चन बेस्ड ऑन इट. आता आपल्याला याच्यावरती आधारित प्रश्न खाली विचारले जाणार आहे, त्यामुळे आपली कविता एकदा वाचूया. फाय लिटल स्पायडर हँगिंग अँड गे चॅटिंग ऑन द वेब टू ट्रॅप देअर फ्रेम. द यंग वन से व्हॉट इज ही फॉर टू गेट अ सेफ वी विल रन अँड क्रॉस. द अदर वन से ओ यू हॅव ईट लेग वाय डोंट यू जम्प ओव्हर द पेग. Why this was said, why did you come out of egg when you had so many threads? The cleverest one said, we are spiders who make webs that swing us around just in a stick. Oldest one smiled and twitched his eye. Others jumped on a bunch of flies. They saw a flash of light. Soon the spiders were out of sight. Asha Bhattadiji, कोळी या किड्याबद्दलची ही कविता आहे, या कीटकाबद्दलची ही कविता आहे. तर याच्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला पुढच्या पेजवरती विचारलेले आहे, तर आपण तिकडे जाऊया, त्या प्रश्नांकडे आपण वळूया या कवितेच्या अनुषंगाने. इंग्रजीमधल्या सुद्धा इंग्रजीमध्ये हे दिलेले आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांची वोकॅबलरी एनरिचमेंट जे होणार आहे, विद्यार्थ्यांचा शब्द संग्रह त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे, त्यासाठी म्हणून आपल्याला ही कविता या ठिकाणी दिलेली आहे. या कवितेमध्ये होळी या किड्याच्या अनुषंगाने काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, काही नवीन शब्द त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, आणि त्या शब्दांच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न या कवितेवर आधारित त्या ठिकाणी विचारलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. फाइंड आउट दी पेयर्स ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. आता या कवितेमध्ये जे काही राइमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे जे काही शब्द आहेत, ते शब्द कोणकोणते आहेत, त्यांच्या तीन पेयर्स आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून शोधून घ्यायचे आहेत. फाइंड आउट एनी फाईव्ह ऍक्शन वर्ड फ्रॉम द पोयम. या ही जी पोयम आहे, या कवितेमधून आपल्याला ऍक्शन वर्ड म्हणजे काय, वर्ड म्हणजे क्रियादर्शक शब्द जे आहे, ती क्रियादर्शक शब्द आपल्याला या कवितेमधून शोधायचे शोधायचे आहेत. तर ते क्रियादर्शक शब्द जे असतील ते विद्यार्थी ते शोधणार आहेत. तुम्हाला ऍक्शन वर्ड विद्यार्थी त्या ठिकाणी अंडरलाईन करायला सांगायचं, आणि त्यातून कोणकोणते शब्द ते क्रिया सुचवतात, क्रिया दाखवतात, ते क्रियादर्शक शब्द विद्यार्थ्यांना या कवितेमधून शोधायला सांगायचे आहेत. राईट द न्यू वर्ड दॅट यू फाउंड इन द पोएम अँड देअर मिनिंग इन द टेबल गिवन बिलो. नवीन नवीन शब्द जे या ठिकाणी दिलेले आहेत, ते शब्द आपल्याला विद्यार्थ्यांकडून आणि त्याचं मिनिंग काय आहे, ते मिनिंग सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना ते सांगायचं आहे. जसं की वायजेस्ट हा शब्द इथे नवीन आहे. वायजेस्ट म्हणजे काय, तर सर्वात विचार जो असेल. ओल्डेस्ट म्हणजे काय, तर सर्वात म्हातारा जो असेल, सर्वात जुना जो असेल. तर अशा पद्धतीने त्याचं मिनिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. राईट अ फोर लाईन पोएम टू डिस्क्राइब युअर फेवरेट इन्सेक्ट. ऑल्सो ड्रॉ अ पिक्चर ऑफ ईच इन द स्पेस प्रोव्हाइडेड बिलो. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडत्या कीटकाबद्दल चार ओळी लिहायचे आहेत, आणि एवढंच नाही तर त्याचं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. सपोज यू लाईक अँड अँट, सो यू हॅव टू डिस्क्राईब अबाउट अँड अँट लाईक दिस इज द पिक्चर ऑफ अँड अँट. आय लाईक दिस इन्सेक्ट बिकॉज इट गिव्ह अ मेसेज टू युअर टू यू वर्क डू युअर वर्क प्रॉपरली, मेंटेन द डिसिप्लिन अँड ऑलवेज डू बिझी युअर सेल्फ अँड डू युअर वर्क ऑनेस्टली. म्हणजेच काय, तर ही जी मुंगी आहे, मुंगी आपल्याला काय काय सांगते, तर मुंगी आपल्याला हे सांगते की तुम्ही सतत कामामध्ये मग्न राहा, शिस्तीचं पालन करा, आणि स्वतःला नेहमी कामामध्ये बिझी ठेवा, तुमचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करा. असा हा मुंगी हा कीटक त्याच्या कामामध्ये सतत बिझी असतो, सतत एंगेज असतो, आणि काही ना काही तो काम करत असतो, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अन्न शोधत असतो. चालताना जे काही शिस्तीमध्ये चालतात, ज्याला जिकडे वाटत तिकडे तो कुणी जात नाही, एका रांगेमध्ये सगळेजण चालत असतात, एकमेकांना ते सहकार्य करत असतात. अशा पद्धतीचं वर्णन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या दिलेल्या चौकटीमध्ये चित्र काढायचं आहे, आणि या चार ओळींवरती विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनाने या कीटकाबद्दल माहिती लिहायची आहे. नेक्स्ट स्लाइड. सर्च मोर अबाउट द स्पायडर अँड प्रिपेअर रिपोर्ट ऑन देम हूज फॉर्मॅट इज गिव्हन बिलो. स्पायडर फॅक्ट. आता इथं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने स्पायडर या कोळ्याबद्दल इंग्रजीमध्ये माहिती गोळा करायची आहे. यासाठी निश्चितपणे विद्यार्थ्यांना आपली गरज पडणार आहे. तर आपण सुद्धा विद्यार्थ्यांना डिस्क्राइब इच स्टेज ऑफ स्पायडर्स लाईफ सायकल, त्या कोळ्याच्या जीवन चक्राची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. व्हॉट डज इट लुक लाईक, कशा पद्धतीने तो दिसतो, न त्याचे पाय किती आहेत, त्याला डोळे किती असतात, आणि त्याचे जे काही अदर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ज्या त्याचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहेत, यांचं सुद्धा आपल्याला इथे लेखन करायचं आहे. व्हॉट डज इट इट, तो काय खातो, वेअर डज इट लिव्ह, तो कुठे राहतो,
हाऊ डज अ स्पायडर कीप इट सेल्फ सेफ, तो स्वतःला कशा पद्धतीने स्वतःला सेफ ठेवतो, स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेतो, तर याचं इथे आपल्याला सांगायचं आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट, त्याच्या अंगी काही नवीन इंटरेस्टिंग म्हणजे काहीतरी अशा नवीन गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात. तर या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती प्रोव्हाइड करायची आहे. क्युरियस माइंड, व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटिस बिटवीन अ स्पायडर अँड ऑल अदर इन्सेक्ट. आता आपल्याला बाकीच्या कीटकांमध्ये आणि हा कोळी जो कीडा आहे याच्यामध्ये कुठला फरक जाणवतो, म्हणजे हे तुमचं जे क्युरियस माइंड आहे त्याच्यासाठी प्रश्न आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. द स्पायडर्स ब्लड इज ब्लू इन कलर, अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे की जे पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्वच प्राणीमात्रांचं जे रक्त आहे हे लाल रंगाचं असतं, परंतु कोळी या कीड्याचं रक्त मात्र हे निळ्या रंगाचं असतं. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे. दिस इंटिग्रेटेड अँड क्रॉस डिसिप्लिनरी ऍक्टिव्हिटी विथ डेव्हलप डिजिटल मीडिया अँड लिटरसी स्किल्स इन द लर्नर्स वेन दे सर्च फॉर फॅक्ट अबाउट स्पायडर्स थ्रू डिफरंट ऑनलाइन सोर्सेस. इट विल इनकल्केट द व्हॅल्यूज ऑफ एक्सेप्टन्स वेन दे गेट टू नो डिफरंट फॅक्ट अबाउट स्पायडर्स अँड एक्सेप्ट देम. म्हणजे विद्यार्थी आता कोळ्याची माहिती जमा करण्यासाठी मीडियाचा वापर करणार आहेत, नेटचा वापर करणार आहेत, आणि तो कसा करायचा हे सुद्धा विद्यार्थी शिकणार आहे. एवढंच नव्हे तर स्वतःमध्ये आपल्याला कशा पद्धतीने माहिती गोळा करायची आहे यासाठी अनेक पद्धतीची साधनं विद्यार्थी गोळा करणार आहे, चौकशी करणार आहे, कुठलीही संभ्रमावस्था न ठेवता त्या कोळी या कीड्याची माहिती जमा करण्यासाठी शक्य तितक्या प्रयत्न तो या ठिकाणी करणार आहे. आणि त्या कोळ्याची जी विविध माहिती वैविध्यतेने नटलेली माहिती जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर येणार आहे तर ती माहिती तो अतिशय समरसतेने स्वीकारणार आहे आणि स्वतःचं ज्ञान या ठिकाणी वाढवणार आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे मूल्याधारित शिक्षण याच्या अंतर्गत. एकदा मी माझ्या आजीला एक गोष्ट सांगितली तेव्हा तिने पंचतंत्र या पुस्तकातून एक कथा सांगितली. मला ती कथा खूप आवडली कारण प्राण्यांवर आधारित ती कथा होती. मला माहित आहे ही कथा तुम्हाला खूप आवडेल म्हणून ही कथा तुमच्याशी तुम्हाला ही कथा सांगत आहे. तुम्ही कथा वाचा किंवा कोणाकडून तरी ऐका. एकेकाळी मुंगी आणि टोळ यांची खूप घट्ट मैत्री होती. टोळ दिवसभर विश्रांती घे आणि गात असे. तर मुंगीने दिवसभर खूप मेहनत करायची. ती बागेच्या कानाकोपऱ्यातून अन्न गोळा करत असे, तर टोळ मात्र विश्रांती घेत असे, गात असे किंवा झोपत असे. मुंगीनेही टोळाला अन्न गोळा करायला सांगितलं, पण आळशी टोळाने मुंगीचे कधीच ऐकले नाही. उलट तो तिला आराम करायला सांगायचा, पण मुंगीने नकार दिला आणि आपले काम चालूच ठेवले. लवकर हिवाळा आला आणि थंडी वाढली. आता थंडीमुळे फार कमी जीव बाहेर निघायचे. हिवाळ्याच्या दिवसात मुंगी मक्याचे काही दाणे सुकवण्यात व्यस्त असताना एक भुकेलेला टोळ मुंगीकडे आला आणि तिच्याकडे मक्याचा तुकडा मागितला. त्यावर मुंगी त्या टोळ्याला म्हणाली, मी हिवाळ्यात उपाशी राहावे लागू नये म्हणून उन्हाळ्यात रात्रून दिवस हे धान्य गोळा केले. मी तुला हे धान्य का देऊ? मुंगीने पुढे विचारले. गेल्या उन्हाळ्यात तू काय करत होतास? आपण काही अन्न साठवले पाहिजे, मी तुला आधी सांगितले होते, पण त्यावेळी तू माझे ऐकले नाही. टोळाला आपली चूक कळली आणि त्याने मुंगीची माफी मागितली. हे पाहून मुंगीने त्याला काही खायला दिले. थोडासा विचार करूया, कथेतून तुम्ही काय शिकलात? आता बघा, ही कथा आहे तुमच्या समोर, मुंगी आहे आणि तो टोळ आहे. टोळ म्हणजे आपण नागतोडे म्हणून, मुंगी आणि नागतोडे आहे. तर मुंगी हिवाळ्यामध्ये सतत अन्न गोळा, उन्हाळ्यामध्ये सतत अन्न गोळा करत होती आणि तिने त्याला सांगितलं की वेळ वाया नको घालवू, पुढे जर हिवाळा आला तर बाहेर पडणं कठीण होऊन जाईल आणि आपल्याला खायला काहीही मिळणार नाही. तेव्हा ज्या पद्धतीने मी अन्न गोळा करत आहे तुम्ही अन्न गोळा करून ठेव, साठवून ठेव, परंतु टोळाने तिचं ऐकलं नाही. आता इथे कथेतून तुम्ही काय शिकलात? मला असं वाटतं कथेतून आपण हे शिकूया की वेळेचा सदुपयोग करा किंवा भविष्याची चिंता वर्तमानातच करा की जेणेकरून तुमची नंतर भविष्यामध्ये आपली फजिती होणार नाही. दिलेल्या शब्दांमधून वाक्य बनवा. मेहनत आणि वेळ, आता दोन आपल्याला वाक्य उपयोग करायचा आहे. एक मेहनत या शब्दावरून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे आणि वेळ या शब्दावरून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करवून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण बघू शकता, कथेतील मुंगी आणि टोळ या पात्रांसाठी प्रत्येकी दोन विशेषण लिहा. आता मुंगी म्हणजे मेहनत करणारी मुंगी आपण म्हणू शकतो. टोळ आळशी कसा होता? तो टोळ आळशी होता आणि मुंगी काय होती? मेहनती मुंगी होती.
आणि आळशी टोळ होता, अशी दोन विशेषण आपण या दोन मुंगी आणि टोळासाठी आपण लावू शकतो. तुम्ही कधी मुंगीला त्याचे अन्न घेऊन जाताना किंवा गोळा करताना पाहिले का? तुमचा अनुभव तुम्ही सांगा. आता बरेचदा बघा आपण कधी कधी खोड्या करतो, एखादी मुंगी जर तिचं अन्न घेऊन चाललेली असली तर तिच्या आजूबाजूला जर आपण एखाद्या खडूने जर गोल केला तर ती मुंगी बिचारी त्या गोलातच सतत फिरत असताना आपल्याला दिसते, ती मुंगी त्या गोलाच्या बाहेर जात नाही. म्हणजेच आणि ती परंतु एवढं करून सुद्धा ती त्या गोलात फिरत असते फिरत असते, परंतु ती तिच्या तोंडातलं अन्न मात्र ती काहीही केल्यास सोडत नाही. म्हणजे तिचं टार्गेट काय आहे, तर मला हे अन्न माझ्या याच्यापर्यंत माझ्या घरापर्यंत ते अन्न मला घेऊन जायचं आहे, त्यासाठी ती मुंगी सतत कार्यरत राहते. आणि ते जर आपण बघितलं तर त्या एकमेकींना सांगत आपल्याला असं वाटतं की एकमेकींशी बोलत आहेत ना, तिच्या तोंडातलं अन्न तीच तिच्या तोंडातलं अन्न ती घेऊन जाते ती घेऊन, म्हणजे असं करत त्यांची एक छानपैकी सायकल चाललेली असते. आणि त्या स्वतःच अन्न पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून गोळा करून एका ठिकाणी ठेवत असतात. तर आपल्या प्रत्येकाचे अनुभव या अनुषंगाने वेगवेगळे असू शकतात. जर तुम्हाला या कथेतील पात्राचा अभिनय करायचा असेल तर तुम्हाला कथेतील कोणत्या पात्रात अभिनय करायला आवडेल? आणि निश्चितपणे आपल्याला जर या कथेमध्ये जर अभिनय करायचा असेल तर आपल्याला मुंगी या पात्राकडे विशेषतः वळायला आवडेल का? कारण की तिच्या अंगी असलेले गुण, सतत मेहनत करण्याचे, भविष्याची चिंता करण्याचा जो गुण तिच्या अंगी आहे, तर आपल्यालाही तेच पात्र करायला आवडेल निश्चितपणे. तुम्हाला माहिती आहे का, मुंग्यांना कान नसतात, त्यांना पायाने आवाज जाणवतो. आता आपल्याला माहिती आहे काही कीटकांना अँटीने असतात की ज्याच्या माध्यमातून त्यांना धोक्याची सूचना किंवा कुठेतरी अन्न मिळतं त्याची सूचना मिळते, परंतु मुंग्यांकडे असं काहीही नसतं. मुंग्यांना कान नसतात, त्यांना त्यांच्या पायाने ती जाणवतात. जे आपले व्हायब्रेशन असतात त्या जमिनीवर होणारे व्हायब्रेशन किंवा त्यांच्या स्वतःच्या मुंग्यांनी त्यांच्यासाठी ज्या काही सूचना सोडलेल्या असतात त्या सगळ्या सूचना ज्या असतात त्या त्यांना त्यांच्या पायांच्या सहाय्याने जाणवतात. वरील उपक्रम विद्यार्थ्यांना मनोरंजक शिक्षणाच्या कडे अंतर्गत कथा ऐकण्यास आणि त्यावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम बनवतो. त्यांना सक्षम करताना त्यांच्यामध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत होते. तसेच विद्यार्थी जबाबदारी आणि कठोर परिश्रमाची मूल्ये एकत्रित करतील जेव्हा ते कथा वाचताना किंवा ऐकताना त्याबद्दल विचार करतील. आता ही कथा सांगण्याच्या मागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाची मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी बांधली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांना जबाबदारी घेण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. समस्या निराकरणाकडे विद्यार्थ्यांची वाटचाल झाली पाहिजे. अशा पद्धतीने आणि काळजीपूर्वक श्रवण करणे हा एक आपल्या भाषेचा भाषा विषयाचा अभ्यास म्हणून जो महत्वाचा जे घटक आहे की विद्यार्थ्यांना श्रवण करणे ऐकणे आणि त्या ऐकण्यातून विद्यार्थ्यांच्या अंगी ही वैशिष्ट्ये बांधली गेली पाहिजेत. कथा प्रत्येकाला आवडतात, गोष्टी आवडतात, तर विद्यार्थ्यांचं मनोरंजन सुद्धा होणार आहे आणि या मनोरंजनासोबत काही नैतिक मूल्य सुद्धा विद्यार्थ्यांच्या अंगी बांधली जाणार आहे. नेक्स्ट स्लाइड. बातमी या सदरामध्ये इथे दिलेला आहे की एकदा मी माझ्या कुटुंबियांसह माझ्या आजोबांच्या गावी गेलो होतो. तिथे आजोबा आम्हाला एका बागेत घेऊन गेले. तिथे सफरचंद, केळी, नाशपती, संत्री अशी वेगवेगळी झाडं फळझाडं लावली होती. सगळीकडे हिरवळ होती. त्यांनी आम्हाला सर्व झाडे दाखवली आणि त्यांच्याबद्दलची वेगवेगळी माहिती सांगितली. मी एका झाडावर काही किडे पाहिले आणि त्यांना त्याच्याबद्दल विचारले. तुतीच्या झाडावर राहणारा रेशीम किडा म्हणून त्यांनी मला त्या किड्याची ओळख सांगितली. मला माहिती दिली की कपड्यांमध्ये वापरले जाणारे जे रेशीम तंतू आहेत ते या कीटकाने तयार केलेले आहेत. आम्ही घरी आलो तेव्हा त्यांनी मला रेशीम किड्याबद्दल वाचण्यासाठी एक बातमी दिली. ही मनोरंजक बातमी मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करते आहे. खाली दिलेली बातमीचा लेख वाचा आणि त्यावर आधारित तुमचे प्रतिसाद सांगा. रेशीम कुठून येते? रेशीम हे एक महागडे आणि सुंदर कापड आहे जे पूर्वी राजे आणि राजेशाही सदस्य परिधान करायचे. ते रेशीम किड्यापासून बनवले जायचे. रेशीम येण्याची प्रक्रिया रेशीम किड्याच्या जीवनचक्राचा अभ्यास करून समजू शकते. रेशीम किड्याचे जीवनचक्र. आता तुतीच्या झाडावर हे रेशमाच्या अळ्या वाढतात, रेशमाचे किडे वाढतात, तर त्यांचा जीवनक्रम कसा आहे, जीवनचक्र कसा आहे, तर बघून बघा. इथे अंडी, अळ्या, त्यानंतर अळ्या, अंडी, शमी, किड्याचा कोश. आता ह्या ज्या आहे हा कोश आहे आणि एमोड. आता याच्या बघितली तो रेशीम किडा तयार झाला आहे आणि हा रेशीम किडा जो आहे तो कशा पद्धतीने त्याचं जीवनचक्र असतं ते बघू शकता. तर हे इथे कुठून येतात, कशा पद्धतीने रेशीम किड्याचं जीवनचक्र असतं हे आपण या ठिकाणी पाहू शकता. तर एक मध्ये बघा अंडी आहे. हा रेशीम किड्याच्या जीवनचक्राचा पहिला टप्पा आहे. मादी पतंग आकाराने लहान अंडी घालते. तर दुसरा अळ्या, जो अंडी फुटला तेव्हा त्यातून एका रेशीम किड्या अळ्या बाहेर येतात. रेशीम किडे तुतीच्या पानं खातात
आणि ते पुढील टप्प्यावर जाण्यासाठी 30 दिवस या पानांचा मोठ्या प्रमाणात सेवन करतात. तर 3 कोस या अवस्थेमध्ये रेशीम किडे संरक्षक आवरण म्हणून स्वतःभोवती कोशावरण बनवतात. ते एका लहान कापसाच्या गोळ्याच्या आकाराचे असते आणि रेशमाच्या एका धाग्याने ते बनलेले असते. तर चार सुरवंट या स्तरामध्ये कोशावरण हे जो हा जो कोश आहे या कोशावरण घेतात आणि उकळत्या पाण्यात बुडवतात आणि रेशीम धागा उघडतात. तर 5 या अवस्थेत सुरवंट प्रौढ पतंगात वाढतो. आता इथे याच्या स्टेजेस दिलेल्या आहेत कशा पद्धतीने रेशीम तयार केलं जातं. रेशमाच्या किड्याचे जो जीवनचक्र आहे त्या जीवनचक्रामध्ये कशा पद्धतीने रेशीम तयार होतं याचं या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे या बातमीमध्ये ही महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. नेक्स्ट स्लाइड. विविध माध्यमांच्या द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या परिसराच्या आजूबाजूला असलेल्या कीटकांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. रेशमाला सूर्यप्रकाशात ठेवून पतंगांच्या कोशापासून वेगळे केले जातात. रेशीम रिलिंग पूर्ण झाल्यावर रेशीम उघडण्याची प्रक्रिया होते. रेशीम धागा नंतर बारीक रेशीम तंतू मिळवण्यासाठी परिष्कृत केला जातो. रेशीमचा वापर रेशमी साड्या, बेडिंग, रेशमी उशा, टेबल, कपडे, वॉल हँगिंग इत्यादीसाठी केला जातो. आता अहवाल बनवायचा आहे. दिलेल्या जागेत रेशीम किड्यांसारख्या इतर उपयुक्त कीटकांचा अहवाल लिहा. आपल्या आवडीनुसार डिझाईन काढा आणि सजवा. झुरळ त्याच्या डोक्याशिवाय 1 आठवड्यापर्यंत जगू शकतो. झुरळे 40 मिनिटांपर्यंत त्यांचा श्वास रोखू शकतात. झुरळ जवळजवळ 1 महिना अन्नाशिवाय जगू शकतो. झुरळ हा कीटक मला माहित आहे की झुरळ हा जो कीटक आहे हा अतिशय उपद्रवी असा कीटक आहे. परंतु त्याच्याबद्दलची जी फॅक्ट आहे ती माहिती अतिशय महत्वाची आहे. या वास्तविक जीवनातील परिस्थितीवर आधारित उपक्रम विद्यार्थ्यांना निसर्गामध्ये आढळणाऱ्या विविध मदत उपयुक्त कीटकांचा अहवाल तयार करताना त्यांचे चिकित्सक विचार, नवकल्पना आणि सर्जनशीलता ही कौशल्य वाढवण्यास मदत करणार आहे. जेव्हा ते त्यांच्या अहवालांचं सातत्याने काम करतात आणि ते पूर्ण करतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांमध्ये चिकाटीची मूल्य देखील विकसित या प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे काय तर चिकित्सात्मक विचार आणि नवकल्पना आपण जे आपण आपल्याला हवे आहे या नवकल्पना विद्यार्थ्यांमध्ये बनवल्या जाव्यात. विद्यार्थ्यांचं इनोव्हेटिव्ह आयडिया जे आहे ते विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी स्वतःवर केंद्रस्थानी केंद्रित करून ह्या आयडिया विद्यार्थ्यांनी अंगी बांधवाव्यात आणि नवीन नवीन कल्पनांचा शोध विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घ्यावा अशी मूल्य आपल्याला या प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणायची आहेत. आता इथे तुमची कल्पकता वापरा आणि वेगवेगळे आकृतीबंध तयार करायच्या मुळात तुमच्यासाठी दिलेल्या आहे. आता इथे डिझाईन आहे. साडीचे वेगवेगळे आकृतीबंध आहेत. आपल्या घरामध्ये आपल्या आईकडे आजीकडे विविध प्रकारच्या साड्या असतात. त्या साड्यांवर विविध प्रकारचे छापे असतात, विविध प्रकारचे डिझाईन्स असतात. तर त्या डिझाईन्स आपल्याला इथे बघायच्या आहेत आणि त्यांच्या डिझाईन्स आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहेत. तुम्ही जर कॉटनच्या साड्या जर बघितल्या घरामध्ये असलेल्या किंवा त्याच्यावरती वेगवेगळ्या जर एखादी जरीकाठाची साडी असेल तर ती बघितली तर वेगवेगळ्या प्रकारचे छापे त्याच्यावरती असतात. तर त्या छापे कशा पद्धतीचे असतात, वेगवेगळ्या सिल्क त्या ठिकाणी असतात. त्या सिल्कवर सुद्धा माहेशवरती जर साडी असेल तर तिचं एक वेगळं सिल्क असतं. तर त्या सिल्कवर जे डिझाईन दिलेले असतात ते डिझाईन आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काढायचे आहेत. कृपया लक्षात ठेवा 3 मधमाशा मधाचे प्रकार, पोळ्यातील मधमाशाचे प्रकार. वरील हस्तकृती विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या साडीच्या आकृतीबंधाचा विचार करून ती तयार करताना चिकित्सात्मक विचार, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण कौशल्य विकसित करण्यास मदत करेल. साडीवर वेगवेगळे नमुने तयार करताना ते त्यांच्या मातांप्रती आपुलकीचे मूल्यही रुचल. कारण आता मुलांना साडीवरच्या जे डिझाईन आहे तर ते त्यांच्या आईला साड्या मागणार. तुझ्याकडे डिझाईन असलेल्या साड्या दाखव आणि त्या साड्यांमध्ये जे छोटे छोटे बारीक बारीक जे खाणे दिलेले असतात किंवा जे डिझाईन दिलेले असतात त्या डिझाईन विद्यार्थ्यांना या ठिकाणी यावर काढायचे आहेत. आरोग्य. एकदा आमच्या घरी काही पाहुणे येणार होते. त्यासाठी आम्ही सर्व तयारी करत होतो. माझ्या आईने माझ्या वडिलांना पाहुण्यांसाठी बाजारातून मिठाई आणायला सांगितले. मीही त्यांच्यासोबत जवळच्या दुकानातून मिठाई घेण्यासाठी गेले. तिथे पोहोचल्यावर माझ्या वडिलांनी मिठाई विकत घेतली नाही, त्याऐवजी आम्ही मुख्य बाजारपेठेत गेलो. मी वडिलांना त्याचं कारण विचारलं. त्यांनी मला सांगितलं की दुकान अस्वच्छ आहे कारण मिठाईवर माशा घोंगावत होत्या, त्यामुळे तिथून खाद्यपदार्थ खरेदी करणं धोक्याचं होतं. त्यांनी स्पष्ट केलं, माशा मानवी अन्नावर तसेच घाणेरड्या पदार्थांवर मुक्तपणे शिरतात. ते घाणेतून रोग निर्माण करणारे जंतू उचलतात आणि मानवी अन्नावर पसरवतात. मग माझ्या वडिलांनी मला माशांपासून
पसरणाऱ्या रोगांची माहिती गोळा करायला सांगितली. आपण त्याच विषयावर माहिती गोळा करू शकता. घरातील माशांमुळे पसरणाऱ्या रोगांची यादी तयार करा. तुम्ही विचार करू शकता, बरेचदा बरेच मुलांना पोटदुखीचा त्रास होतो किंवा जुलाब होतात किंवा बऱ्याच मुलांना उलटीचा त्रास होतो. तर हे जे कधी कधी घरामध्ये असणाऱ्या ह्या ज्या माशा आहेत, ह्या अस्वच्छ वातावरणातून येऊन स्वच्छ वातावरणामध्ये असलेल्या अन्न पदार्थांवरती त्या माशा जर बसल्या तर त्यांच्या पायाला लागून आलेली घाण ही त्या अतिशय विघातक जे जंतू असतात ते जंतू घेऊन त्या माशा आपल्या घरामध्ये येतात. त्या जर आपल्या खाण्याच्या अन्न पदार्थांमध्ये त्या माशा बसल्या तर त्यांच्या थ्रू आपल्याकडे असे विविध प्रकारचे आजार पसरतात. घरातील माशांमुळे होणाऱ्या रोगांपासून स्वतःचे रक्षण करण्याचे काही उपाय सुचवा. तर यावर उपाय काय सांगू शकतो आपण की आपले जे अन्न पदार्थ आहेत ते केव्हाही झाकून ठेवले गेले पाहिजेत. एवढंच नव्हे तर घरामध्ये माशा होऊ नयेत म्हणून डेटॉल असेल तर डेटॉलचा वापर घर पुसताना वगैरे डेटॉलचा वापर आपण केला पाहिजे. फिनाईल आहे त्याचा वापर आपण घर पुसताना वगैरे केला पाहिजे. एवढंच नव्हे तर घराच्या बाहेर जात असताना आपण घरामध्ये आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे जे स्प्रे असतात की काही प्रमाणात तर होईना, आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा दोनदा आपण त्या स्प्रेचा जर वापर आपल्या घरामध्ये जर केला तर त्या माशांपासून किंवा घातकी कीटकांपासून आपण निश्चितपणे दूर राहू शकतो. तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ कसा ठेवू शकता, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे या परिसराचं महत्वपूर्ण घटक म्हणून आपली जबाबदारी आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवायची आहे की जेणेकरून आपल्याकडून परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची घाण होणार नाही, कुठलेही सडलेले अन्न पदार्थ जे आहेत ते आपण उघड्यावर टाकणार नाही, किंबहुना त्यासाठी ओला कचरा सुका कचरा अशा पद्धतीचे जे आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या काही डस्टबिन ठेवलेले असतात त्या डस्टबिनचा जर आपण वापर केला, नियमितपणे जर आपण त्या डस्टबिनचा वापर केला तर आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरामध्ये घाण होणार नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वागायचं आहे. ओला कचरा सुका कचरा आपण वेगळा करायचा आहे. त्यामध्ये दिलेल्या ज्या काही आपल्या पर्यावरणाला पोषक अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या पर्यावरणाला पोषक आपल्याला गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला आजूबाजूला घाण होणार नाही आणि हे जे उपद्रवी कीटक आहेत उपद्रवी कीटक तयार होणार नाही. बहुतेक उडणाऱ्या कीटकांना चार पंख असतात परंतु माशांना दोन असतात. ते वर खाली बाजूला बाजूला अगदी मागेही उडू शकतात. त्यांचे पाय केसाळ आणि तिखट आहेत. हे जवळजवळ कोणत्याही पृष्ठभागावर टिकून राहू शकतात. ते कमाल मर्यादा ओलांडूनही चालू शकतात. त्यांना दात नाही, त्याऐवजी त्यांची जीभ लांब असते आणि त्यांच्या मदतीने ते पेढण्यासाठी अन्न शोषून घेतात. बघा आता की आपल्याला इथे या माशीबद्दल माशीसारख्या कीटकांबद्दल माहिती सांगितलेली आहे की त्यांच्या शरीराची रचना कशा पद्धतीची झालेली असते किंवा ते कशा पद्धतीने त्यांचं अन्न खातात हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. स्वच्छ भारत अभियान म्हणजे काय, त्याची सुरुवात कुणी केली आणि केव्हा केली हे महत्वाचा विषय आहे. की स्वच्छ भारत अभियान म्हणजे काय, त्याची सुरुवात कुणी केली आणि केव्हा केली, कुतूहल म्हणून विद्यार्थ्यांना हा प्रश्न द्यायचा आहे. त्याचं उत्तर आपल्याला विद्यार्थ्यांकडून मिळवून घ्यायचं आहे. वरील चौकशी आधारित कृती विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्येष्ठांना माशीमुळे होणाऱ्या रोगांबद्दल विचारताना त्यांचे संवाद सहकार्य आणि चिकित्सात्मक विचार कौशल्य विकसित करण्यास मदत करणारी आहे. माशीपासून होणाऱ्या आजारांबद्दल त्यांच्या वडीलधाऱ्यांची विचारपूस करताना त्यांच्यामध्ये सभ्यतेचे मूल्य रुजवले जाते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण हा प्रोजेक्ट दिल्यानंतर त्याची माहिती केवळ शाळेतच नव्हे तर शिक्षकांकडूनच नव्हे तर त्यांच्या घरामध्ये असलेल्या ज्येष्ठांकडून सुद्धा विद्यार्थ्यांना काही प्रश्नावली तयार करून ती माहिती त्यांच्या ज्येष्ठांकडून गोळा करायची आहे. समाजातल्या अन्य घटकांकडून त्यांना ती माहिती गोळा करायची आहे. परिसरामध्ये असणाऱ्या असंख्य गोष्टींचं निरीक्षण त्यांना करायचं आहे आणि यातून त्यांचं कुतूहल तर वाढणारच आहे परंतु आपल्याला इतरांशी बोलताना जी सभ्यता असते या सभ्यतेचं मूल्य सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून रुजणार आहे. कुतूहल म्हणून जे काही प्रश्न विद्यार्थ्यांना पडणार आहे तर त्याचं निराकरण विद्यार्थ्यांनी स्वतःच करायचं आहे. त्यासाठी अनेक गोष्टींचा वापर त्यांना करायचा आहे. मग त्यासाठी युट्यूब असेल किंवा इंटरनेट असेल किंवा त्यानंतर आपल्या घरातल्या असणारी ज्येष्ठ मंडळी त्यांच्याशी चर्चा असेल किंवा शिक्षकांची चर्चा असेल किंवा शाळेतील त्यांच्या विद्यार्थी मित्रांची चर्चा असेल तर ती या डिस्कशनच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांना हवी असलेली माहिती गोळा करणार आहेत. माहिती गोळा करत असताना एकमेकांच्या बद्दल संवादात्मक पद्धतीने ही माहिती विद्यार्थी गोळा करणार आहेत. ज्ञानाचे जग. एके दिवशी आमच्या घराजवळ एक विक्रेता फोळ घेऊन मध विकत होता. मी आणि माझी आई त्याच्याकडून मध घ्यायला गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की मध गोळा करणे त्यांच्यासाठी कठीण काम आहे. त्यांनी असेही सांगितले की मध अत्यंत शुद्ध आहे आणि स्थानिक मधाच्या पोळ्यातून गोळा केला जातो. त्याकडे माझे लक्ष गेले.
मला सांगितले की ते त्यांच्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये मध बनवतात आणि मधमाशांच्या पोळ्याची रचना मधाच्या पोळ्यासारखी असते. मधमाशाच्या पोळ्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा असतात, कार्यकर्ता, ड्रोन आणि राणी. मी मधाचे विविध प्रकार आणि ते कसे बनवले जातात याबद्दल शिकले आहे. तुम्ही याबद्दल माहिती गोळा करावी अशी माझी इच्छा आहे. शोधा आणि उत्तरे द्या. मध तयार करण्यासाठी मधमाशा कोणत्या फुलांपासून मध मिळवतात? आता मध मिळवायचं असेल तर मधमाशांना अशी फुलं हवी असतात की ज्या फुलांमध्ये फुलांमधून त्या रस शोधू शकल्या पाहिजे. तर आपल्या नैसर्गिक आपल्या ज्या निसर्गामध्ये असणारी जी विविध प्रकारची जी फुलं आहेत या फुलांमधील परागकण जे आहेत ते परागकणांच्या माध्यमातून मधमाशा ठरवतात की कुठल्या फुलामधला सुरस जो आहे तो सुरस त्यांना मध तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि एक तुम्हाला ही पण गोष्ट महत्वाची आहे की एका एक हे मध गोळा करण्यासाठी मधमाशी जवळजवळ 200 फुलांवरती जाते. 200 फुलांमधून ती रस शोधून आणते आणि तेव्हा कुठे गेल्यानंतर एक थेंब रस मधमाशी तयार करते. म्हणजे सतत कार्यरत राहण्याचा मधमाशीचा सुद्धा मुंगीप्रमाणे मधमाशीचा सुद्धा स्वभाव आहे. सर्व मधाची चव सारखीच असते असे तुम्हाला वाटते का? असं आहे का की सर्वच मधाची चव सारखी असते? नाही, मधमाशांचे सुद्धा प्रकार आहेत, त्यानुसार त्या मधाची चव सुद्धा बदलते. मधमाशा फुलांवर काय येतात असं तुम्हाला वाटतं? फुलांवर मधमाशा काय येतात? तर फुलांमधला रस शोषून घेण्यासाठी म्हणून मधमाशा फुलांवर येतात. प्रत्येक प्रकारची मधमाशी मधमाशीच्या पोळ्यात काय काम करते त्यानुसार खाली दिलेला तक्ता भरा. आता मधमाशीचे प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत की एक कार्यकर्ता, ड्रोन आणि राणी मधमाशी. तर याची सुद्धा माहिती ज्येष्ठाशी चर्चा करायची आहे आणि त्या अनुषंगाने ही माहिती विद्यार्थी गोळा करणार आहेत. मधमाशींचे प्रकार किती असतात आणि ती कुठलं कुठलं काम करते. यानंतर मला आशा आहे की आपण वरील उपक्रमांचा आनंद घेतला असेल. तर आणखी एक मनोरंजक उपक्रम करूया. मध उत्पादनासाठी मधमाशांना मधमाशांच्या गोठ्यात ठेवलेल्या मधमाशांच्या मालकाची कल्पना करा. आता इमॅजिन करायचं आहे आणि काय होत असेल त्या ठिकाणी याचा आपण विचार करायचा आहे. एक मधमाशा जे पोळे त्यामध्ये 7 कक्ष असतात. जर एका कक्षामध्ये 12 ग्रॅम मध असेल तर संपूर्ण पोळ्यामध्ये किती मध असेल? मालक असल्याने अशा मधमाशांपासून तुम्हाला किती मध मिळेल? आता आपल्याला एका पोळ्यामध्ये जर 7 कक्ष असतील तर या कक्षेमध्ये असंख्य कक्ष त्यामध्ये असतात. तर एका कक्षेमध्ये जर 12 ग्रॅम मध असेल तर त्या पोळ्यामध्ये किती मध असेल याचा आपल्याला विचार करायचा आहे. जर 1 किलो मधाची किंमत 440 रुपये असेल तर तुम्ही 5 किलो मध घेऊन किती पैसे कमवाल? म्हणजेच आता इथे काय करायचं आहे, इथे गणिताचा भाग आहे. 440 गुणिला 5 केल्यानंतर तुम्हाला किती उत्तर येणार आहे? तर 2200 रुपये. म्हणजेच काय? तर 1 किलो मधाची किंमत जर 440 रुपये असेल तर 5 किलो मध गोळा करण्यासाठी तुम्हाला 2200 रुपये आपण त्यामधून कमावू शकतो 5 किलो मध विकल्यानंतर. कुतूहल. मधमाशीला व्यस्त मधमाशी का म्हणतात? ती सतत कार्यरत असते. मधमाशीला एकच काम, प्रत्येक फुलावर जाणे, फुलांमधला रस शोधणे आणि तो रस पोळ्यामध्ये नेऊन टाकणे आणि त्याचं मध तयार करणे. मधमाशी सतत याच कामामध्ये असते, सतत कार्यमग्न असते, म्हणून मधमाशीला व्यस्त मधमाशी असं म्हणतात. वरील अनुभवात्मक आणि आनंददायी शिक्षणावर आधारित उपक्रम विद्यार्थ्यांना मध बनवण्याच्या माहिती शोधून काढताना त्यांचे चिकित्सात्मक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत करते. अंकगणितीय क्रियांचा वापर करून परिस्थिती आधारित समस्या सोडवताना त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढविली जाईल. मधमाशी पालक आणि मधमाशा पाळण्याच्या प्रक्रियेबद्दल त्यांना माहिती मिळाल्यावर ते आदर आणि कौतुकाची मूल्ये देखील विद्यार्थी शिकतील. नेक्स्ट स्लाइड. आयसीटी शिक्षणामध्ये आपण बघूया. काल आमच्या स्वयंपाकघरातून एक गोड सुगंध येत होता. मला खूप आनंद झाला आणि मी आई काय शिकते हे पाहण्यासाठी स्वयंपाक आई काय शिजवते आहे किंवा काय करते आहे पाहण्यासाठी मी स्वयंपाकघरात गेले. तिथे मी पाहिले की माझा आवडता गाजरचा हलवा आई बनवती. माझी लुडबुड बघून तिने मला थोडस खायला दिलं, चव बघण्यासाठी दिलं. ते खूप स्वादिष्ट होतं. ते घेतल्यावर वाटी ठेवण्यासाठी मी पुन्हा स्वयंपाकघरात परत आले. मला दिसतं की गॅसच्या ओट्यावर मुंग्यांचा एक गट होता जिथं वाढताना थोडासा हलवा पडला होता. मी माझ्या आईला सांगितलं. तिने मला त्या ठिकाणी थोडं गव्हाचं पीठ ठेवण्यास सांगितलं जेणेकरून मुंग्या तिथून निघून जाते. म्हणून मी त्यानुसार थोडं गव्हाचं पीठ घातलं. काही मुंग्या अजूनही तिथेच होत्या आणि हार मानत होत्या. मुंग्यांचा असा स्वभाव तुम्ही याआधी पाहिला असेल, तुमची मते खाली सांगा. मुंग्यांच्या स्वभावाबद्दल तुमचे काय मत आहे? थोडस विचार करायचा आहे, निरीक्षण करून विचार करून विद्यार्थ्यांना इथे लिहायला सांगायचं आहे. मुंग्यांचा स्वभाव कधीही हार
न मानण्याचं या वृत्तीला कसे प्रतिबिंबित करतो याबद्दल तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांशी चर्चा करा. तुम्ही कधी काही सोडले नाही अशी एखादी घटना सांगा. तुमचं ध्येय साध्य झाल्यावर तुम्हाला कसं वाटलं. आता या गोष्टीची आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की निरीक्षण करून या गोष्टींची उत्तरं, या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना लिहायला सांगायची आहे. चला सजग होऊया. आमच्या शेजारी एक कुत्रा आहे, त्याचं नाव टॉमी. टॉमीच्या काकांच्या घरी अनोळखी व्यक्ती गेल्यावर टॉमी त्यांच्यावर घुमतो. टॉमी त्याच्या मालकाशी खूप निष्ठावान आहे कारण त्याला त्याने अनेक वेळा काकांच्या घरी चोरांपासून वाचवलेलं आहे. तुमच्या प्राण्यांच्या स्वभावाने निरीक्षण करा आणि शिकण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व समृद्ध होण्यास मदत होईल. उदाहरणार्थ कुत्र्याप्रमाणे विकसू राहायला शिका. कोणत्याही दोन या वास्तविक अभ्यासावर आधारित उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मुंग्यांच्या स्वभावाबद्दल आपले विचार व्यक्त करताना विचार करणे, मुंग्यांच्या स्वभावाचे विश्लेषण करताना त्यांचा दृढ निश्चय आणि सहकार्याची मूल्ये देखील विद्यार्थ्यांना शिकवण्यास मदत होणारी आहे. नेक्स्ट स्लाइड. मुंग्यांचा स्वभाव कसा आहे, तर सतत कार्यरत राहण्याचा, सतत कार्यमग्न राहण्याचा मुंग्यांचा स्वभाव आहे. या प्रकल्पात आपण अनेक उपक्रम केले आणि बरीच माहिती मिळवली. खालील जी सारणी आहे अतिशय महत्वाची आहे. या उपक्रमामध्ये आपण शिकलेल्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आपण त्या गोष्टी किती प्रमाणात शिकलात हे दाखवण्यासाठी योग्य चौकट बरोबर अशी खूण करा. इथे तीन कॉलम आहेत. आता शिकण्याचा एक पुरावा आहे, अंशतः सहमत, सहमत आणि पूर्णपणे सहमत. आता विद्यार्थ्यांनी ह्या दिलेल्या गोष्टी केलेल्या आहेत का? आपण ही उद्दिष्ट ठरवून दिली होती, त्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी त्या स्टेज मध्ये त्या पायरीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी जे शोधलेलं आहे का हे बघण्यासाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. परिसरात आढळणाऱ्या विविध कीटकांबद्दल माहिती मिळाली, तर जर मिळाली असेल तर अंशतः सहमत, सहमत किंवा पूर्णपणे सहमत. मला वेगवेगळ्या कीटकांच्या शरीराच्या अवयवांची तपशीलवार माहिती मिळाली आहे. तुम्ही सहमत असाल तर, अंशतः सहमत असाल तर किंवा पूर्णपणे सहमत असाल तर, तुम्हाला जे योग्य तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना या पद्धतीतल्या आपण विद्यार्थ्यांना गाईडलाईन देणार आहोत आणि त्या पद्धतीने विद्यार्थी त्याची सहमत आहेत की नाही हे विद्यार्थी ठरवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांकडून आपल्याला ह्या शिकण्याचा जो पुरावा आहे त्यानुसार विद्यार्थ्यांकडून आपल्याला तो कॉलम भरून घ्यायचे आहे. यानंतर तुम्ही या शिक्षणाचा आनंद घेतला ते सांगा. कसा घेतला ते विद्यार्थी सांगणार आहेत. तुम्हाला कोणता उपक्रम सर्वात जास्त आवडला आणि का याची सुद्धा माहिती विद्यार्थी ते स्वतः लिहिणार आहेत. या उपक्रमामुळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनण्यात कशी मदत झाली, या उपक्रमाचे शिक्षणाशी संबंधित कोणतेही 5 मुद्दे लिहा. आपल्याला इथे विद्यार्थ्यांना थोडीशी मदत करावी लागणार आहे. विद्यार्थी हे सगळं ठरवणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये ते सांगणार आहेत आणि त्या नोट डाऊन कसं करायचं, लिहायचं कसं याचं आपण थोडंसं गाईडलाईन विद्यार्थ्यांना देणार आहोत. आता उपक्रमाचा जो सारांश आहे, हा उपक्रम विविध होते. त्यापैकी दिलेल्या चित्रांमधून कीटक ओळखणे आणि त्यांच्या शरीरांच्या अवयवांना नावे देणे हा उपक्रम आपण मागच्या पहिल्या दुसऱ्या पेजवरती राबवलेला आहे. तर त्याचं शीर्षक काय होतं, भाषा कौशल्य. मूल्य कोणकोणती रुजवले गेले, संयम आणि सहानुभूती. 21व्या शतकाचं त्या वर्ष कौशल्य कुठलं होतं, तर चिकित्सात्मक तिचा म्हणजे क्रिटिकल थिंकिंग जी आहे ती. आनंददायी शिक्षण आणि शिकणे परिणाम केंद्रित घटक न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो काही घटक अंतर्भूत आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर कीटक आणि त्यांचे निवारा ओळखणे, शीर्षक, मूल्य, जीवन कौशल्य. 21व्या शतकाचं त्या वर्षी जीवन कौशल्य आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे घटक आवश्यक आहेत या सगळ्या घटकांचा या ठिकाणी अतिशय तोलामोलाचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि आपणही एक शिक्षक म्हणून आपल्याला सुद्धा याच अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम करून घ्यायचा आहे. आणि हा उपक्रम करून घेत असताना आपल्या 21व्या शतकासाठी जी काही जीवन कौशल्य आवश्यक आहे ते जीवन कौशल्यांचं उद्बोधन विद्यार्थ्यांमध्ये झालं पाहिजे. विद्यार्थ्यांनी ते जीवन कौशल्य स्वतःच्या अंगी बांधली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांना हा प्रोजेक्ट देणार आहोत आणि या प्रोजेक्टच्या अनुषंगाने जी काही मदत लागत असेल ती आपण विद्यार्थ्यांना करणार आहोत. आपला विषय होता की परिसरामधील जे काही कीटक आहेत त्या कीटकांचं निरीक्षण करून त्यांचा जीवनक्रम विद्यार्थ्यांना समजावून सांगायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण मागच्या पाठातलं वनस्पती आणि या पाठामधला कीटक हा घटक आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मला असं वाटतं की हे स्पष्टीकरण जे आहे त्या अनुषंगाने आपल्या सगळ्या शिक्षकांना हे समजलं असेल. तर आपण या ठिकाणी मला असं वाटतं की आपण या ठिकाणी आता विराम घेऊयात आणि थांबूयात. तर या अनुषंगाने मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय यादव मॅडम,
याचं मी खूप खूप आभारी आहे. प्रणाली मॅडम असतील, अजिंक्य सर असतील, आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे की आपण या तासिकेसाठी माझी निवड केली. आणि बाकीच्या शिक्षकांनी ज्यांनी हा पाठ बघितलेला आहे त्या सगळ्यांचे सुद्धा मी मनस्ती आभारी आहे. थँक्यू सो मच टू यू ऑल. थँक्यू थँक्यू प्रणाली मॅम. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. कोणालाही काही शंका असल्यास कृपया हँड रेस करावा. अच्छा सोमनाथ सर, आपण हँड रेस केला, काही प्रश्न आहे का? मी आपल्याला अनम्यूट करते. हॅलो सोमनाथ सर, फीडबॅक फॉर्म चॅट मध्ये आहे, तो कृपया भरावा. सोमनाथ सर काही प्रश्न आहे का? कारण की आपला हँड रेस दिसतोय. आज उर्मिला मॅडमने आपल्याला प्रकल्पाविषयी खूपच छान माहिती दिली आहे. मॅडमने सर्व कृती अगदी सोप्या पद्धतीने कशा करता येतील जेणेकरून आपले विद्यार्थी अधिकच अधिक जागरूक होतील याचे छान विश्लेषण करून सांगितलेले आहे. आपण सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आज जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. आजचे आपले मार्गदर्शक सौ उर्मिला शेळके मॅडम यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले असे जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू थँक्यू मॅम. मॅडम याची PDF मिळेल का? चला आरोप काढतो. हॅलो, कोणी काही प्रश्न विचारलाय का?